पहिला मुद्दा येतो तो हा येतो की उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर उत्पादन दुप्पट करावं लागेल. बरोबर आहे. आपल्याला असं वाटतं 10 ते 20 आलं तर आपलं ते होऊन जाईल, पण असं कधी होत नसतं. कारण की भारतामध्ये आजच्या तारखेमध्ये 370 गाठ बनते आहे. ही समजा 740 गाठ बनली, दुप्पट झालं, तर तुम्हाला वाटतं का तुम्हाला भाव भेटेल? भाव अर्धे होतो. म्हणजे उत्पादकता ही निश्चितच पाहिजे, परंतु त्याच्यासोबत जोड काय पाहिजे की या प्रोसेसमध्ये जिथे जिथे लॉसेस होत आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे की आपण आपले काही लॉसेस तर नाही होऊन राहिले. मेंटेनिंग द सेम आपण याच्यामध्येच काही इम्प्रूव्हमेंट करून जास्तीत काही पैसे आपल्याला कमवता येणार नाही. हा सगळा विचार करून शासनाने ही जी योजना आणलेली आहे याच्यामध्ये पणन विभाग शासनाचा आणि कृषी विभाग याचं हे जॉईंट व्हेंचर आहे. या जॉईंट व्हेंचरमध्ये गावामधील शेतकऱ्यांच्या ग्रुप्सचं आयडेंटिफिकेशन करणे, तेव्हापासून एक गाव एक वार्डची संकल्पना पुढे नेणे आणि या मीटिंगच्या पूर्वीपर्यंत म्हणजे प्री हार्वेस्टिंग पर्यंतचं सर्व कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे त्याचं तंत्रज्ञान तुम्हाला अवगत करणे, जेणेकरून तुमचं उत्पादन देखील वाढेल. आता शासन हा जो प्रयोग करतो आहे या दृष्टिकोनात करतो आहे की तुमचं उत्पन्न हे जास्ती व्हायला पाहिजे, उत्पादन एकमेव नाही. म्हणून आपण काल काय केलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायचं असेल तर बरेचसे लोक काय म्हणतात की लागवडीचा खर्च कमी करा. आपण खूप लोकांनी आपल्यावर प्रयोग करताना पाहिलेले आहे. पण काल आपण जो विषय घेतला तो विषय हा होता की आपला दृष्टिकोन तर काही चुकून नाही राहिला, आणि दृष्टिकोन चुकत असेल तर काय चुकतो आहे आणि हा दृष्टिकोन बरोबर करणं आजच्या या परिस्थितीमध्ये का अपेक्षित आहे, जरुरी काय. तर मी कालच्या लोकांना जे सांगितलं होतं मी परत रिपीट करतो की कापूस हा OGL वरती म्हणजे ओपन जनरल लिस्ट, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की निर्यात आणि आयातचे प्रतिबंध काय म्हणतात रिस्ट्रिक्शन्स जे आहे जवळपास निघालेले आहे. आज आपण जे काही ज्या जगात आहोत याला आपण एक ओपन इकॉनॉमी म्हणतो आणि या ओपन इकॉनॉमीमध्ये याचा जो मूळ मंत्र असा आहे की जगामध्ये जे काही सगळ्यात स्वस्त बनेल त्याच्या मानवजातीचा हक्क आहे. म्हणजे थोडक्यात हा त्याचा कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट कसा आहे की एखादा देश खूप जास्ती तेल बनवत असेल तर एखादा देश गहू बनवत असेल तर एखादा देश डिफेन्स ॲम्युनिशन बनवत असेल, तर प्रत्येक जण कोण ना कोण काही ना काही बनवतो. तर एक क्लोज सोसायटी झाली तर काय होईल? एक क्लोज सोसायटी ज्याला भिंत लावली तर आपल्याला आपल्याच घरामध्ये आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी उत्पादित करावं लागेल. म्हणजे आपल्याला रोजबदाच्या ज्या काही गोष्टी लागतील त्या सर्व आपल्याला आपल्या घरात म्हणजे आपल्याच क्षेत्रामध्ये उत्पादित करावं लागेल. पण त्याच्यामध्ये असं नाही होऊ शकेल ना की आपल्यापेक्षा काही लोक इथे याच्यासाठी ते स्वस्त करत आहेत की तिथे त्याचा रॉ मटेरियल खूप आहे. बरोबर आहे. तर पण जिथे रॉ मटेरियल खूप आहे तिथे ती वस्तू सध्या स्वस्तात डिमांड झाली आणि ती पूर्ण जगातल्या देशांमध्ये आयात एक्सपोर्ट झाली तर ती प्रत्येक माणसाला स्वस्त पडेल ना. कन्सेप्ट बदलत चाललेली आहे. जगामध्ये आपण ज्यावेळेस 20 वर्षापूर्वी विचार करायचो तर आपण सेल्समनचा विचार करायचो आणि सेल्सचा कन्सेप्ट असा होता की तो आपण म्हणायचो काय हुशार सेल्समन राजा हा एका टपल्याला गंगवा विकतो म्हणायचं की त्याची हुशारीची दादच नाही असा बसला समोर पुढचा माणूस घेतो. हा कन्सेप्ट जगामध्ये संपलेला आहे. कारण की जगात आहे म्हणते आहे की तुम्ही असे द्राविडी प्राणायाम करू नका आणि एका टकल्याला कमवा विकायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं तर टकल्याला आवश्यक आहे ते तेल निर्माण करा आणि तेल असं बनवा की जे सगळ्यात चांगलं इफेक्टिव्ह आहे. म्हणजे आता काय झालेलं आहे, आता केंद्रबिंदू जो आहे हा विक्रीवाला नाही झालेला आहे. विक्रीवाला माणूस डंपनी करा तर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवून. आज कन्सेप्ट काय आहे की ग्राहकाला जे अपेक्षित आहे ग्राहक ज्याच्यासाठी जास्ती पैसे देऊन ते खरेदी करू शकेल ते गोष्टी उत्पादित करा. फालतू गोष्टी करत नका बसून आणि त्याच्यावरती डोक्यात टाकत नका बसून. हाच कन्सेप्ट मला आपल्याशी बोलायचा आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत नेमकं आपलं काय चुकून राहणार. काल मी एक उदाहरण दिलं तुम्हाला की आपण दुधाचा व्यवसाय घेतला तर आपल्याला निश्चितपणे माहिती आहे की दुधामध्ये मलईचं प्रमाण जास्ती असेल तर दुधाला जास्ती व्हॅल्यू येते. बरोबर आहे. या कन्सेप्टची सगळे एखाद्याला म्हणणं आहे की पाणी जास्त असलं तरी येऊ शकते.
नाही ना. मग आपल्याला हे जेव्हा समजतं तेव्हा कापसाच्या बाबतीत आपण हे समजणं आपल्यासाठी आवश्यक आहे की कापसामध्ये देखील दोन भाग आहे. जसे दुधामध्ये दोन भाग आहेत मलई आणि पाणी, तसं कापसामध्ये दोन भाग आहे. एक भाग आहे सरकी आणि दुसरा भाग आहे रुई. आता रुईचा भाव 270 रुपये किलो आहे आणि समजा सरकीचा भाव 30 रुपये किलो आहे. तर तुमचं जे दूध कसं प्युअर पाहिजे तसं कापसामध्ये काय अपेक्षित राहील की रुईचं प्रमाण कापसामध्ये जास्ती पाहिजे. आता रुईचं प्रमाण कापसामध्ये जास्ती पाहिजे ही इच्छा कोणाची पाहिजे? तुम्ही कस्टमर म्हणून ज्यावेळेस खरेदी करायला जातात बियाणं, तर तुमची जशी इच्छा असेल तसा माल पडेल. मी तुम्हाला काय सांगितलं, कन्सेप्ट मार्केटचा थंबरून काय आहे, कस्टमर देव आहे. आता आपण गेलो म्हणलं आम्हाला जड पाहिजे, जड बियाणं असलेलं द्या, तर ते लोक दुनियादारी करायला बसलेले आहेत, तिथे नफा कमवायला बसले. जे अपेक्षित कस्टमर त्यांनी बनवलं. आता परिणाम कसे कसे होत गेले तुम्ही समजा की या ओपन इकॉनॉमीमध्ये आपण आहोत जिथे तुमची अकोल्यावाल्यांची कॉम्पिटिशन अमरावतीवाल्याची नाही आहे, महाराष्ट्रावाल्याची कर्नाटकाची नाही आहे. इथं कॉम्पिटिशन तुमची डायरेक्टली ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्यांची आहे, चायनाच्या शेतकऱ्यांची आहे, अमेरिकेच्या शेतकऱ्यांची आहे, कारण की ओपन इकॉनॉमी आहे. आता ओपन इकॉनॉमी आहे, ओपन इकॉनॉमी आहे, इथं आम्हाला काय घेणं देणं असा समजा विचार केला तर 2 मिनिटाचा विचार करा की मला तुमचं सगळ्यांचं उत्पादन जे आहे, उत्पन्न जे आहे ते डबल करायचं आणि माझ्याजवळ दुसरा काहीच पर्याय नाही आहे. मी खूप पर्याय करून पाहिले आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं म्हणून मार्केटमध्ये 8,000 भावापी 16 देऊन टाकले. 16 दिलं म्हणजे कोण देईल? केंद्र शासन सपोर्ट प्राईस वाढवली 16 पी. त्याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम असा होईल की मार्केटमध्ये जी गाठ बनायला पाहिजे होती 30,000 रुपये प्रति खंडीची, तिथे बनली 70,000 रुपये प्रति खंडीची, 7,500 रुपये प्रति खंडीची. आता 60,000 रुपये प्रति खंडीची गाठ बनली तर गाठी कोण वापरतो? दोरा बनवणारा. आता दोरा बनवणाऱ्याला समजा आयात केली गाठ आणि त्याच्या घरात समजा 40,000 पडत असेल तर आपल्या गाठी गेली का कोणी? नाही ना. सकाळी शेवटी त्या गाठी गोडाऊन मध्ये पडला तर त्या गाठीमध्ये पैसा कोणाचा आहे? शासन म्हणजे कोण आहे? आपणच आहोत ना. म्हणजे आपल्याच टॅक्स मधला पैसा तिथे पडून राहील. म्हणून हा हे उत्तर झालं का म्हणजे या कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा मला चायनावाल्याशी आणि ऑस्ट्रेलियाशी कॉम्पिट करायचं आहे तर मला हे पाहावं लागेल की यांच्यामध्ये असं काय आहे की हे याची घाट आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये इतक्या विकत तर मी काय नाही करू शकत. दृष्टिकोन तर हाच पाहिजे ना. मग म्हणून आपण आता एक विचार करू सरासरी ऑस्ट्रेलिया चायना यांच्यामध्ये काय आहे आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय विचार करू की प्रोडक्शनचा विचार. आता मी तुम्हाला जे प्रोडक्शनचे फिगर्स देऊन राहिलेलो आहे की ऑस्ट्रेलियामध्ये सरासरी 55 क्विंटल प्रति हेक्टर हे उत्पादन होतं. हे जे उत्पादन सांगतोय याला मी नंतर करेक्ट करणार आहे, परंतु 10 मिनिटासाठी जोपर्यंत तुम्हाला पुढचं चॅप्टर येत नाही या चॅप्टरमध्ये तुम्ही इतकं समजा की ऑस्ट्रेलियामध्ये 55 क्विंटल आहे, चायनामध्ये 50 आहे, जगाचा सरासरी 27 आहे, भारताचं 16-17 आहे आणि महाराष्ट्राचं उत्पादन आहे फक्त 10 क्विंटल. आणि तुम्ही म्हणतात की भाव आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा, म्हणजे एक लंडा माणूस पीटी उषा सोबत पळाला तर तो जिंकू शकेल का? मग आपल्याला सगळ्यात पहिले पाहावं लागेल की भाऊ त्यांचं काय एवढा मोठं त्यांच्यामध्ये तीन एवढे कसे मारले. तर आपल्याला हे समजावं लागेल की जगामध्ये कापसाचं जे उत्पादन मोजलं जातं हे कशात मोजलं जातं? किलो मध्ये नाही मोजलं जात, त्याचं उत्पादन मोजलं जातं रुई प्रति किलो प्रति हेक्टर. कशामध्ये मोजलं जातं? रुई प्रति किलो प्रति हेक्टर. आता रुई प्रति किलो प्रति हेक्टर मध्ये मोजलं जात असल्या कारणाने रुईचं प्रमाण जे प्रति हेक्टर दिसत आहे हे सगळ्यात जास्त दिसत आहे ऑस्ट्रेलियाचं, नंतर दिसते चायनाचं. मग आता आपला विषय आला की मग माझं रुईचं प्रमाण का कमी दिसते आहे आणि त्यांचं किती दिसते आहे? मग आपण त्याच्या प्रतिमध्ये थोडासा संशोधन करून पाहू की काय प्रश्न असा आहे की हे जे प्रगत देश आहे यांनी 100 क्विंटल कापूस इकडनं टाकला की त्यांना जे रुई भेटते ती 42 क्विंटल भेटते आहे, याला म्हणतात रुई उतारा. आणि आपण टाकला तर 33 भेटते आहे. आता मला सांगा की 9-10% रुई आपल्यापेक्षा जास्ती मिळते आहे, म्हणजे 100 किलो क्विंटल कापसामध्ये 10 क्विंटल रुई त्यांना
कोणत्या भावाची मिळते 270 रुपये किलोची आणि त्यांचा घटलं काय आहे तर सरकी ही 30 रुपये किलोची घटलेली आहे. म्हणजेच आता आपण याच्यावर येऊ की खरोखर ऑस्ट्रेलियाचं प्रोडक्शन जास्ती आहे का नाही आहे. तुमच्यामध्येही खूप सारे लोक असे आहेत की ज्यांच्या शेतामध्ये 35 क्विंटल प्रति हेक्टर तर येतं अनेक लोकांच्या येतं ना. मग आम्ही त्याच्यामध्ये फर्स्ट कावर नाही आहोत कारण की आमचा रुई उतारा कमी आहे. आलं का लक्षात? आणि रुई उतारा कावर कमी आहे कारण की आम्ही ज्यावेळेस बियाणं विकत घ्यायला जातो तर आम्ही त्याला काय म्हणतो जड द्या. आता काल हा विषय झाला की आम्ही असं का म्हणतो कारण की आम्हाला कापूस क्विंटलनी विकायचा आहे त्याच्यामध्ये आम्हाला तो जास्ती भाव देत नाही म्हणून आम्ही करतो. आपण या विषयाला नंतर घेऊ परंतु तुमचं जे मत आहे आजच्या मिनिटाला की बॉ आम्ही त्याच्याकडे तेव्हाच लक्ष देऊ जेव्हा सरकीचं प्रमाण हे कमी झाल्यानंतर मला जास्ती भाव भेटेल. बरोबर आहे ना? आता हा विषय कसा झाला की पहिले अंडे आलं का पहिले कोंबडी आली या विचारते आपण येऊ. परंतु 2 मिनिटांसाठी आपण हे समजून घेऊ की गाजराची कुंगी सारखं तुम्हाला काय फरक पडतो तुम्ही जास्ती रुई उतारायचं बियाणं घ्या हे घ्या. पण आपण आपला जो कल आहे हा आपण मागताना जड मागितला तर मेसेज कोणाला गेला बनवणाऱ्याला काय गेला की शेतकऱ्याचा इंटरेस्ट हा जड बियाण्यासाठी आहे मोठं प्रोडक्शन जे काही करा तुम्ही अशा प्रकारचं करा. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं पुढच्या वर्षी तुम्हाला जास्ती रुई उतारायच्या बियाणाची लागवड करायची आहे. दुसरा विषय असा आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कापसाच्या तंतूची लांबी जशी जशी जास्ती राहील तसा तसा त्याचा व्हॅल्यू जास्ती होईल. या सिद्धांताला ऑब्जेक्शन आहे का कोणाचं? नाही. मग आता मला सांगा की आपण ज्यावेळेस कापसाची लागवड करतो बियाणं खरीदतो तर आपण कधी त्यांना म्हटलं का की मला तंतूची लांबी जास्ती असलेलं बियाणं दे? नाही. म्हणजेच काय झालं की दुधामध्ये मलईचं प्रमाण किती आहे हे आपण विचार नाही केला. आपल्याला अशी गाय पाहिजे ती 60 लिटर दूध देते ते मलई नसीब चालते मग ते पाणी विकायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला करेक्शन काय करावं लागेल की आपल्याला आपल्या कापसाला उत्पादन तर वाढवायचंच वाढवायचं आहे पण उत्पादन तेवढं जरी मेंटेन केलं आणि जास्ती किंमत त्याची बनवायची असेल सगळ्यात पहिले तुम्हाला काय बनवावं लागेल त्याची मूलभूत किंमत विक्रीची किंमत ही जास्ती आता येतो की नाही येत त्याला भाव असा दुय्यम गोष्ट. परंतु तुम्हाला हे तर जास्ती माहिती आहे ना की मारुती 800 आणि BMW विकायला ठेवली तर BMW जुनी जरी विकली तर ती मारुती येतील ना. म्हणजे त्या दोन्ही फोर व्हीलर म्हणून विकू शकतो का? अमरावतीतले सगळे आंबे एकाच भाव विकू शकतो का? याचप्रमाणे जेव्हा तुमच्या कापसामध्ये स्वतःला विक्री करण्यासाठी काहीतरी गट्स आहेत ते कोणते आहे की त्याची स्टेपल जी लांबी जास्ती आहे आणि त्याचे रुई उतारा जास्ती आहे तर कमीत कमी त्याची व्हॅल्युएशन जास्ती व्हायचे चान्सेस आहे. बरोबर आहे. इथपर्यंत मी सांगितलं याच्यावरती काही कोणाला कोणाचं दुमत आहे का की जे बोलतो हे खोटं आहे असं आहे सिद्धांत म्हणून त्याच्यांना आपल्याला पटत आहे ना. मग आपण आता दुसरा विषय बघतो. विषय असा आहे की ज्या महाराष्ट्रामधून ज्या देशामधून अंग्रेज लोक फक्त 2 गोष्टी द्यायचे एक मसाला आणि दुसरे टेक्सटाईलचे गुड्स. टेक्सटाईलमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या शकुंतला वगैरे ज्या छोट्या छोट्या रेल्वे केल्या होत्या या तुमच्या सोयीसाठी नोंदा केल्या त्यांनी या फक्त तुमच्या गाडी इंग्लंडला न्यायसाठी केल्या होत्या. पण तुम्हाला असं म्हणत की 18व्या शतकामध्ये कॉम्पिटिशनच नव्हती जगात कुठेच रुई बनायची नाही म्हणून आपण कापूस निर्यात करायचा असं काय होतं का? त्या काळी आपला कापसाचं म्हणजे जगामध्ये नाव होतं नाव लौकिक होतं. आणि तुम्हाला सांगतो अंग्रेज लोक सहजासहजी कोणाला लॉर्ड म्हणत नाही लॉर्ड कोणाला म्हणतात त्यांच्या याच्यामध्ये जे गव्हर्नर जिथे आहे ते त्यांना म्हणायचं आपण लॉर्ड डलाउजी लॉर्ड फलाना लॉर्ड. परंतु तुम्हाला ज्या अंग्रेज लोकांनी लँडलॉर्ड म्हटलेलं आहे त्या लँडलॉर्डची हालत आज अशी का झालेली आहे की पेपरमध्ये न्यूज वाचली तर वाईट वाटते. बदललं काय जमीन बदलली आहे का तुम्ही बदलली आहे? अरे कॉम्पिटिशन जगामध्ये टाइम लाईन वरती पाहायला तर नेहमीच राहणार आहे. 2022 मध्ये जी कॉम्पिटिशन आहे ती 3022 मध्ये सुद्धा राहणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर त्या पिरियडला कॉम्पिटिशन असेल तर त्या पिरियडला लोकांपेक्षा आपण चांगला करत असतो. म्हणजे थोडक्यात आपण परत एका सिद्धांताला हे करू सपोर्ट करू की सिद्धांतिकरित्या पाहिलं तर कापसाच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जगाची कॉपी करू शकेल एवढा माझ्या जमिनीमध्ये ताकद होती.
होती ना, कारण ती केलेलं आहे त्याचा म्हणण्यात बरोबर. म्हणजे आपण आता इथपर्यंत पोहोचलो की निश्चितपणे जमीन बदलली नाही आहे, म्हणजेच आता बाकी तर मी बोलत नाही समजलं तुम्हाला, कोण बदललेलं आहे कुठेतरी चुकलाय. आणि मला हे म्हणायचं की मोकळ्या चांगल्या मनाने आपण हा एक्सेप्ट केलं की आपला काही चुकत तर नाही आहे ना, तर काय होईल. जिज्ञासा असणं हे कुठल्याही माणसासाठी शिकण्यासाठी पहिली रिक्वायरमेंट आहे, पहिली रिक्वायरमेंट. जेव्हा तुम्हाला मनातनं असं वाटेल की सारा काहीतरी चुकून आलं पाहायला पाहिजे, तेव्हा तुम्ही विचार करा. परंतु बरेच वेळा मला असा अनुभव झालेला आहे की मी मीटिंगला गेल्यानंतर शेतकरी काय म्हणतात माहितीये का, मी सर्वांबद्दल बोलत नाही पण बरेच वेळा काय होतं, साहेब त्या स्कीम मध्ये आम्हाला काय देणार आहे सांगा, आणि बाकी तुम्ही जे सांगून राहिले ना आमचे पाठरे झाले की हे कापूस लावता लावता. या एटीट्यूडनी समजा आपण कुठल्याही ट्रेनिंगकडे गेलो तर आपल्याला भेटू शकणार. आणि माझं म्हणणं काय आहे की मी पण एक जेव्हा सिद्धांत तुमच्यासाठी ठेवतो आहे तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय विचारतोय, मान्य आहे का, नसेल तर माझी काय तयारी आहे की तुमच्याकडे शिकायची आहे. मी असं कुठेही दावा करत नाही की मी जगातला सगळ्यात हुशार माणूस आहे, माझ्यापेक्षा तुमच्याही बसलेले 10 लोक हुशार होऊ शकतात, पण मी सिद्धांत मांडतो, मी त्या सिद्धांतासोबत लॉजिक घेऊन राहिलेलो आहे आणि त्या लॉजिक प्रमाणे तुम्हाला पटकन काय विचारतोय आणि आपण एक एक स्टेप पुढे चाललोय बरोबर आहे ना. म्हणजे सैद्धांतिक रूपाने आपण आतापर्यंत जे शिकलो त्याच्यामध्ये हे पाहिलं की आपण जून महिन्यामध्ये कापसाची लागवड करण्यापूर्वीच काहीतरी करायला पाहिजे होतं जे आपल्या हातातनं गेलं. ते काहीतरी म्हणजे काय करायला पाहिजे होतं की आपण असं बियाणं खरेदी करायला पाहिजे होतं त्याचे रुई उतारा जास्ती आणि स्टेबल जास्ती. आता तुम्हाला असं वाटतं का की भारतामध्ये सगळ्यात जास्ती स्टेबल कोणत्या कापसाची आहे, सुवीन नावाच्या. सुवीन नावाचा कापूस कुठे येतो, तामिळनाडूमध्ये येतो. तामिळनाडूमध्ये हा जो कापूस येतो याला एक्स्ट्रा लॉंग स्टेपल खाली येतो, म्हणजे 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त. या कापसापासून तुमच्या त्या साऊथच्या साड्या भेटतात बनतात. साऊथची एक एक साडी 8,000-10,000 पासून चालू होते, म्हणजे त्याच्या रुईच्या वजनाचा तुम्ही विचार केला तर त्याची किंमत किती झाली तुम्ही हा विचार करा. हे कशामुळे होते आहे, फक्त त्याच्या स्टेपल लेंथमुळे बरोबर आहे. आता तुम्ही सगळ्यांनी ठरवलं मी उद्या सुईन लावतो तो जमेल काय, म्हणजेच की त्या तिथली जी जमीन आहे तिथलं जे काही ॲटमॉस्फिअर आहे ते सुईच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे. पण याचा अर्थ असा आहे का की महाराष्ट्रामध्ये एस्ट्रॉलॉग स्टेपल येऊ शकत नाही. परत आपण सिद्धांतावरती, तंतूची लांबी हे सगळं कशावरती डिपेंड करतं, त्याच्या पेडीग्रीवरती. पेडीग्री म्हणजे त्याचं जिनेटिकल कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे एक निग्रोचा मुलगा ठेंगणार आणि गोरा पाहिला आहे का आपण, आपल्या डोक्यात निग्रो म्हटलं तर डोक्यात काय आला चोळा की एखादा दिफाळ मानतो. म्हणजे जिनेटिकली तसं असेल, परंतु प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्ही हे पहा की आफ्रिकेमधला माणूस आणि नेपाळचा माणूस याच्यामध्ये फरक आहे. चायनाचा माणूस त्याच्या थंडीने डोळे बारीक झालेले आहे. हे कसे झालेले आहेत, नैसर्गिकरित्यांनी. इट इज द रिस्पॉन्स टू द क्लायमॅटिक कंडिशन्स. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्लायमेटमध्ये येऊ शकत नाही. पण आपल्याला आता काय पाहिजे आहे, आपल्याला तंतूची लांबी जास्ती पाहिजे. आता तंतूची लांबी आपल्याकडे जी सगळ्यात जास्ती येऊ शकते ती लागेल ना. म्हणजे असे तर प्रयोग करणार नाही की सुईन येतो तिथे म्हणून मी लावायचं तुमच्याकडे काही येणार नाही उद्या बरोबर आहे. मग आता तुम्हाला कळतं का की माझ्या इथे सगळ्यात जास्ती तंतूची लांबी येऊ शकते ती कोणती व्हरायटी आहे, माहिती तुम्हाला कोणाला नाही म्हणते ना. तुम्हाला त्या व्हरायटीचे नाव सांगता येईल का की त्याची तंतूची लांबी जास्ती आहे, 30 सेंटीमीटर वरती आहे आणि तुमच्या इथे त्याचा उतारा चांगला पडतो, अशा काही व्हरायटी माहिती आहे का. गेस आहे, हे तुमचे गेसिंग आहे. आता माझं मी तुम्हाला एक तुमच्या समोर एक हे ठेवतो ती ताणतो की तुम्ही सर्वजण ग्रुपमध्ये आहात आणि आपण ग्रुपमधल्या लोकांनी ठरवलं की बाबा आपलं सॉइल हेल्थ कार्ड घ्यायचं आणि प्रत्येक मोठी कंपनी अजी तसं कुठल्या येते ज्याकडच्या प्रख्यात कंपनी आहे त्याच्या दुकानदाराला न देता तिथे एक्झिक्युटिव्हकडे तुम्ही जाल त्यांना म्हणा की बाबा हे माझा सॉइल हेल्थ कार्ड आहे आणि माझी डिमांड काय आहे तुमच्याकडनं की मला तुम्ही अशा व्हरायटी सजेस्ट करा की बाबा माझ्या शेतामध्ये त्याचा हायेस्ट पेपर येऊ शकेल आणि हायेस्ट त्याचा मी उतारा येऊ शकेल. असं जेव्हा कराल तेव्हा महागावाल्या शेतकऱ्याला जी व्हरायटी सजेस्ट केलेली आहे ती आपोडवाल्या शेतकऱ्याला होणार का नाही, कारण की महागावच्या जमीन वेगळी आहे, आपोडची जमीन वेगळी आहे. म्हणजे तो जो माणूस आहे जो विक्री करतो त्याचे तो त्याच्या बॅकवर्ड ऑफिस बॅक ऑफिस मध्ये जाईल. बॅक ऑफिस मध्ये त्याचं कोणतं
त्याच्या ब्रीडिंग सेक्शनला विचारेल की बाबा रे मला एक गोष्ट सांग की हे लाल जमीन आहे, हे खाऱ्या पाण्याचा पट्टा आहे, इथे मी कुठली देऊ राजा व्हरायटी, कारण की शेतकरी बंधू आहे आणि ते बंधूंचे गट आहे आणि उद्या चालून ते आलं नाही ते गटाने म्हटलं का हे बिलकुलच काही आलं नाही तर आपल्या कंपनीची ही त्याची होऊन जाईल, जरा जिम्मेदारी सांग असं म्हणेल ना तो म्हणेल ना। आता तुम्ही असा विचार करा की तुम्ही हे केल्याने काय होईल काय होईल, आता ते विचार करायला लागतील की यार आता हे लोक हुशार होऊन गेले, आतापर्यंत ते मी महागावाच्या देशमुखचा चित्र अकोटला दाखवून त्यांनी लावलेलं इथं लावायला सांगा, पण आता तर या लोकांना हे समजलंय की चालेल या जमिनीत ते वाले येऊ शकत नाही, अरे हे तुम्हाला समजत नव्हतं काय, ते तुम्हालाही समजत होतं। प्रश्न काय होणार की तुम्ही आता थोडासा विचार करा की आपली जी इंडस्ट्री बियाणी जी आहे ती कशावरती चालू आहे आमच्या टाकेमध्ये, किती लोक तुमच्याकडे येऊन सांगतात की माझ्या रुई उतारा एवढा आहे, स्टेपल एवढा आहे, तुमच्या मातीसाठी सुटेबल आहे म्हणून तुम्ही जमीन घ्या, ते तुम्हाला एका बाटलाचा फोटो दाखवते मोठा आणि ते त्याच्या तोंडातून वधून घेते माझ्याकडे इतका आला, म्हणजे तुम्हाला विक्री जी चालवली आहे ही सेल्स चालू आहे, मार्केटिंग नाही, मार्केटिंग नाही सेल्स आहे। याच्यामध्ये ते काय करावं लागलेले आहे की तुम्हाला युफोरिया म्हणजे तुमच्या मनावर असा क्रिएट करतात की नाही यार सगळ्यांना चांगली आली म्हणजे आपल्यालाही चांगले येईल, म्हणजे बिना जाणे पहचाने हमने वो कर दिया जो हमने करना चाहिए की नाही हमको मालूम की ठीक आहे ती बरोबर ना। आपण ज्या रस्त्याने चाललो आपण पाहतो हा बोर्ड कुठे चालला, अकोला साईडला चालला का चित्रपूरला चालला का, दादो पहिल्यांदा पाहतो चित्रपूरला का अकोला जायचं होतो चालला असं नाही चालणार ना। म्हणून तुम्हाला तुमची वाट ही पहिले निर्माण करायची आहे आणि तुम्हाला ही वाट निर्माण करून घ्यायची आहे आणि ह्या प्रॅक्टिसेस जेव्हा तुम्ही आता आतून सुरुवात कराल आणि त्यांना जेव्हा सॉइल हेल्थ कार्ड द्याल तेव्हा तुम्हाला सांगतो अनेक गोष्टी नवीन घडायला लागतील, अनेक गोष्टी नवीन घडायला लागतील ज्या झालेल्या नाही आहेत, काय करायला लागतील अरे विधी करता करता नाही माहिती नाही कुठल्या कुठल्या पॅचमध्ये कुठली व्हरायटी चांगली परफॉर्म करते, जी अकोटला परफॉर्म करणारी व्हरायटी तिथे महागावला करायला पाहिजे असं नाही वाईज असा पण नाही आहे, परंतु झालं काय आहे की ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पॅच वाईज काम नाही करता येत ना। मी एक ऍडव्हर्टाइजमेंट काढली ती महाराष्ट्रासाठी एकच काढेल ना, महागावसाठी वेगळी काढेल, नागपूरसाठी वेगळी, मोरबा म्हणजेसाठी वेगळी काढेल काय ते तर मग मूर्ख म्हणतील ते लोक, तुम्ही चुकून तुमच्या बहिणीकडे गेले तुम्ही म्हणा अरे इथे तर चला ही व्हरायटी सांगते आणि मला तर तिथे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तुमचं एकच एम आम्हाला काय पाहिजे ते दे आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कधी करायचे आहे पेरणी पूर्वी, कारण की पेरणीनंतर तुमच्या हातात आहे का त्यांना हे करून नाही तुमच्या हातातून सगळं गेलेलं आहे बरोबर आहे। आता आपण ह्या दोन विषय म्हणजे हा मूळ विषय झाल्यानंतर आता याच्यावरती येऊ की इथे असे कोण आहे की ज्यांना असं पटत नाही माझं म्हणणं की 24 कॅरेटचा भाव हा 23 कॅरेटपेक्षा सोन्याचा जास्ती असतो, असा कोणी आहे का त्याला असं वाटते की नाही 24 ला 23 पेक्षा जास्तीच असतो, सोन्याच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 23 कॅरेट सोन्यापेक्षा जास्ती असतो हे सर्वांना मान्य आहे का मान्य आहे, तसंच 23-22 पेक्षा 22-21 पेक्षा हे मान्य असतात ना। कॅरेट म्हणजे काय तो काय इंडिकेट करतो आहे सोन्याची प्युरिटी, प्युरिटीचा अर्थ असा की 20 मध्ये थोडासा जास्ती इम्प्युअर आहे 23 पेक्षा बरोबर आहे ना। आपण आता पिवळ्या गोल्ड पासून व्हाईट गोल्ड कडे आपलं लक्षात, मग कापसामध्ये सुद्धा कॅरेटमध्ये आपण समजा मोजणी केली आणि आपण म्हटलं की हा सगळ्यात उत्कृष्ट कॉटन आहे याला आपण 24 कॅरेट म्हणून तर त्याला आपण एक डिफाईन करू, तर त्याचं डेफिनेशन काय असायला पाहिजे हे आपल्याला संशोधन करायचं आहे की 24 कॅरेटचा कापूस कसा असायला पाहिजे ठीक आहे। दोन गोष्टी तुम्हाला एका 10 मिनिटात समजल्या होत्या त्या कोणत्या स्टेपरलेत आणि याच्या कोणत्या कामकाजाला लीड पर्सेंटेजच्या। आपण तिसऱ्या विषयावरती येऊ की इंडस्ट्रीला काय पाहिजे आता युनिफॉर्मिटी, आता युनिफॉर्मिटी म्हणजे काय सर्व कापसातील तंतूची लांबी एकसारखी हवी। आता मला सांगा की तुम्ही तर काही नवनी पेन्सिल बनवत नाही आहे सगळ्या पेन्सिलची लांबी सारखी येईल, हा एक इंजिनिअरिंग प्रॉडक्ट नाही आहे नाही आहे ना। आता पण तरी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सगळ्यांचा कापूस हा युनिफॉर्म करायचा तर तुमच्या हातात काय तुमचा 100 लोकांचा गट आहे आणि या सर्व गटाला एक सारखा तंतूची लांबी पाहिजे तर तुमच्या हातात काय म्हणजे
एक सारख बियाणं एक सारख्या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये मातीमध्ये सर्वात जास्त युनिफॉर्म कॉटन देईल हा सिद्धांत म्हणून म्हटला ना, बरोबर आहे. तुम्ही एखादा हुशार माणूस कुठूनही म्हणू शकेल की साहेब इथं फार मोठी गोष्ट नाही, मी एकच व्हरायटी काढलो, तुम्हाला काय पाहिजे होतं, सगळ्यांना एकच एकच लेल, तर मग मी काय करतो 10 कंपन्या जिथे 28 एमएम येते मी त्या लावतो. केलं तर चालेल ना, केलं तर चालेल, परंतु हुकेल कुठे माहितीये का, 24 कॅरेट नाही बनणार, 22 बनणार नाही बनणार असं होत नाही, परंतु एकाच घराण्यातलं बियाणं लावलं ते जेवढं युनिफॉर्म राहील त्याच्यापेक्षा थोडस ते कमी राहील, एवढाच फरक नाही की नाही. म्हणजे 30 एमएम मध्ये 29 एमएम जाणं एक वेगळी गोष्ट आहे आणि 30 एमएम मध्ये 28 एमएम जाणं एक गोष्ट वेगळी आहे. आता तुम्हाला एक सांगतो की 1 एमएम कापसाची किंमत किती आहे माहिती आहे तुम्हाला, 1 एमएम कापसाची किंमत किती आहे, 100 गाठी 28 एमएमच्या विक्री आणि 100 गाठी 29 एमएमच्या विक्री आहे तर सरासरी 1 ते 1.5 लाख रुपयाचा फरक पडतो. 1 एमएमचा एवढा फरक पडतो आणि हा फरक जसा 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 टेस्टोलॉग कडे जाऊ तसं तसं प्रचंड डिफरन्स होऊन जाईल. आता प्रॉब्लेम काय येऊन राहिला आहे की आपल्या इथे आपण सर्व व्हरायटी सोबत लावतो, सोबत एकत्र टाकतो. आता त्याच्यामध्ये काय होऊन राहिलं की तुम्ही जो कापूस आणता आहात हा कापूस कशासाठी करतोय, आपण कुणासाठी करतोय, त्याच्यापासून दोरा बनवण्यासाठी. अरे मग त्याला काय पाहिजे तुम्हाला माहीत नाही ना, तुम्हाला गव्हाचं समजते का, समजते गव्हाचं समजते, आंब्याचं समजते. आता आपण 2 मिनिटांसाठी कालचा प्रश्न घेऊया की असा कोण शेतकरी की ज्याला तुम्ही म्हणलं हे पटत नाही की निवडलेल्या पाकडलेल्या गव्हाला शेतकऱ्यांना जास्ती भाव भेटतो, त्याच्यावरती कोणाचं ऑब्जेक्शन आहे काय, नाही ना. आता असं का होते, कालचा प्रश्न होता आपला कपाला काय कुठल्या बाजूने असतो, एकच उत्तर पाहिजे, एकच उत्तर पाहिजे. यांना काय प्रश्न विचारला होता, कपाला कान कुठल्या बाजूने असते, कोणी म्हणे डाव्या कोणी उजव्या कोणी जे कोणी पकडल्या, उत्तर काय आहे आता असते का. तसंच गव्हाला निवडलेल्या पकडलेल्या गव्हाला जास्ती भाव का भाव दिला जाते, कारण की त्याचं दळण करण्यापूर्वी त्याला साखरनं मजबुरी आहे. असं कोणी आहे का की जो तसाच घेऊ टाकू शकते, टाकलंय टाकू शकत नाही अशी कुठे जातच नाही तो, फक्त डेंटिस्ट आणि बाई बाय दोन समस्या निर्माण होती, बाकी काही नाही होणार, करायचं म्हटलं तर काही होऊ शकत नाही काय. म्हणजे सैद्धांतिक रूपाने प्रिन्सिपली आपण समजा विचार केला तर प्रिन्सिपली आपण हे ऍग्री करतो की आपल्याला पोळ्या करण्यापूर्वी जे पीठ लागतं हे पूर्ण साफ केलेलं गहू दळण केल्याशिवाय होत नाही. हे जेव्हा तुम्हाला पडते तर कापसाच्या बाबतीत तुम्हाला हे कळतो की जो माणूस धागा बनवतो, धागा बनवण्यासाठी तो जी रुई वापरतो त्या रुईमध्ये हेच आहे. त्या रुईमध्ये काय आहे की त्या रुईमध्ये काळी कचरा काहीही असलं तर त्याचा दोरा तुटत जातो, त्याची याची त्याची होते दोरा बनवता बनवता, म्हणून त्याची मजबुरी आहे की त्याला तुम्ही दिलेला कापूस हा त्या दर्जाला न्याय लागतो की ज्याच्यापासून दोरा बनवताना त्याची एफिशियन्सी म्हणजे त्याची जी दोरे तुटण्याचं जे प्रमाण आहे हे कमीत कमी राहील, बरोबर आहे. आता गव्हाचा सिद्धांत इथे लागू केला तर निश्चितपणे काय की जेवढा जास्ती काळी कचरा तेवढा तुम्ही गव्हाला भाव कमी देतात, त्याचप्रमाणे जेवढा जास्ती काळी कचरा रुईमध्ये असेल त्याला भाव कमी देणार, मंजूर. आता हे जेव्हा मंजूर आहे तुम्हाला की तुम्ही स्वच्छ केलेल्या गव्हाला जास्ती भाव प्राप्त होतो, मग तुम्हाला हे सुद्धा आपल्याला हे सुद्धा कळायला हरकत नाही की आपण जेवढा काळी कचरा टाकलेला आहे की आपल्यामुळे जात आहे याचं सगळ्यात शेवटी फळ कोणाला भोगायला जात आहे, कारण की तो डिस्काउंट करून देतोय. तुम्ही थोडस हे समजून घ्या, मारवाडी प्रिन्सिपल समजा तो काय म्हणतोय माहितीये का, दोरा करताना इश्यू केलेला मी जो काही रुई आहे त्याला मला स्वच्छ करून देताना जो काही खर्च आला तुम्ही म्हणजे रुईची किंमत आहे, आलं का लक्षात. आता त्याला कमी खर्च केव्हा येईल, जेव्हा ती जास्ती साफ असेल, म्हणजे साफ जेवढी तेवढा त्याचा पुढचा खर्च कमी. म्हणून त्या माणसांनी काय करणार आहे, रुई खरीदताना तुमच्या कापसामध्ये जी काही भेसळ आहे त्या प्रमाणात तुमच्याच वसूल करणार. अच्छा तुम्हाला असं वाटतं का होत नाही,
होत नाही आहे, तर आम्ही ग्वाही दिलेली आहे जगाला की आम्ही आमच्या कापसात एवढा काळी कचरा ठेवूच की तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आम्हाला जेव्हाही बोली लावा तर 3000 रुपये कमी लावायची आणि आपल्याला ब्रँड केलं माहिती तुम्हाला। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस भारताच्या गाठी विक्रीला जातात तर 3-3500 रुपये डिस्काउंट बगर कापून पाहता येतो। हे काय केलेली आहे, मी आपली ब्रँड व्हॅल्यू केलेली आहे। ती ब्रँड व्हॅल्यू काय केलेली आहे की आम्ही एवढा 100% कचरा एका ठेवूच की तुम्हाला 3500 तर द्यावं लागेल, पुढचं तुम्ही मान करून काय ठरवायचं ते ठरव, पण आम्ही वही देतो। आता तुम्हाला एक सांगू का, आपल्याला सगळ्यांना बरं वाटते आणि हे तुम्हाला अजून जेव्हा वाईट वाटेल माहिती आहे की आपल्या देशात पाकिस्तान आणि बांगलादेश ते कापूस चालू आहे, वाईट नाही वाटत ना, मला तर वाटत। अरे सोनं तयार करून राहिलेलो आहे आपल्या काही चुकीमुळे, आपण आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला वाटते क्रिकेट मध्ये भारत जिंकावा, आम्हाला वाटते आमचा कापूस आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये प्रीमियम ने जावा, भारताचा कापूस हे म्हटल्यानंतर 5000 रुपयाला जास्ती द्या, हे होऊ शकत नाहीये। फक्त दिशा बदलावा लागेल आपल्याला। दुसरा विषय आहे आपला कॉन्टॅमिनेशन। आता तुम्हाला हा शब्द खूप मॅजिकल आहे, कॉन्टॅमिनेशन कॉन्टॅमिनेशन, हे आखिर कॉन्टॅमिनेशन भांगड काय? तर जसं कापसामध्ये काळी कचरा आहे, हा काळी कचरा निघू शकतो, कापड निघू शकतो, जसं गव्हामध्ये आपण काळी कचरा आहे निवडून टाकून निघून जाईल। परंतु आता आपण परत सिद्धांतावरती तुमच्यामध्ये किती लोक 100 किलो गव्हामध्ये मी फक्त 1 किलो सळता गहू टाकतो, 1 किलो सळता गहू मिक्स करतो आणि तुम्ही ते करून दाखवावे करता देऊ शकत नाही अशा ती गोष्ट आहे काय? माणूस एक एक दाना करू शकते, परंतु अवघड झालं ना, टाकायला वेळ किती लागला, म्हणजे याला म्हणतो कॉन्टॅमिनेशन। समजा तुम्हाला कॉन्टॅमिनेशन का बोला, कॉन्टॅमिनेशन म्हणजे त्या इम्प्युरिटीज ज्या भविष्यामध्ये मशीनच्या आधारे निघणार नाहीत, त्याला जसा एक एक दाना ना हा मी ना हे झुंबसा लागेल, हे कॉन्टॅमिनेशन। हा जो पिवळा कापूस आहे हा कॉन्टॅमिनेशन। आता हे का बरं, कारण की आपल्या शेतामध्ये आपण उफनेर वगैरे चालवतो की नाही, प्रिन्सिपल काहीच नाही आहे, त्याला गोल फिरवतो, तसाच कापसा रुईला काय करतात खूप जोरात फिरवतात मशीनमध्ये, त्याच्यामध्ये तुमच्या वेचणीच्या दरम्यान काळी कचरा कितीही असला तर इंडस्ट्रीला दुःख जास्ती नाही आहे, कारण की जेव्हा गोल फिरवत होता तर ऑटोमॅटिकली रुईपेक्षा जे जळ आहे ते बाहेर घेतल्या जातं आणि इथे ग्रिल लावलेली ते बाहेर पडून जातं। म्हणजे तुम्ही 5 किलो जरी कचरा टाकला जळ तर तो पुढे चालूच नव्हे, त्याचा डोक्याला तेवढा त्रास नाही आहे। म्हणजे जो डिस्काउंट होऊन राहिलेला आहे आपल्या कॉर्बनला हा रॅशमुळे कमी होतोय, रॅशमुळे किती होतोय फक्त जेवढं वजनाचा लॉस आहे तेवढं होईल, पण तो कॉन्टॅमिनेशन मध्ये किती होतोय असीमित असीमित। आता मी तुम्हाला सांगतो असीमित मी का म्हणतो, या ज्या गोष्टी आहेत ना या तुम्हाला थोडीशी टेक्निकली समजायचा प्रयत्न करतो की आपण 2 शर्ट हे मार्केटमध्ये घेतले आणि घेतले, एक ब्रँडेड घेतला त्याचा 4000 किंमत आहे, या इथे बाजूला रेमंड आहे, या रेमंडमध्ये तुम्हाला माझी तर खरोखर इच्छा आहे की तिथे जाऊन एकदा विचारा की आम्हाला कापड दाखवते महाग आहे कॉटनचे, तुमच्या हिशोबाने काय रुपये मीटर असू शकते महाग कापड, खूप जास्ती सांगा किती असते, 25000 रुपये मीटर वगैरे ऐकलं, पण घेणारे आहे विकणारे पण आहे आहे पाहायला भेटेल तुम्हाला, म्हणजे प्रत्येक गोष्टीला घेणारा माणूस आहे। परंतु ही जी मूल्यवर्धक साखळी आहे या मूल्यवर्धक साखळीमध्ये तुमच्यापर्यंत पोचायचा असेल पैसा तर तुमचा कापसापासून बनणारा शर्ट हा 4000 विकला गेला पाहिजे का 400 रुपये विकला गेला पाहिजे, बरोबर ना? मग आपण आता जेव्हा आपल्याला कळतं की 4000 म्हणजे काय, की पहिले डॅम मध्ये पाणी यायला पाहिजे तेव्हा तो तुमच्या सोसायटीच्या वरती टाकत पाणी टाकेल, विहिरीत पाणी यायला पाहिजे तेव्हा वरती जाईल, त्याचप्रमाणे याच्यामध्ये देखील या ही जी मूल्यवर्धक साखळी आहे या मूल्यवर्धक साखळीमधला पहिला घटक तुम्ही आहात, दुसरा जिनर आहे, तिसरा दोरा बनवणार आहे, चौथा कापड बनवणार आहे, पाचवा प्रोसेसिंग करणार आहे, सहावा कटिंग करून त्याला स्टिचिंग वाला आहे, आणि सातवा जो आहे तो ब्रँडिंग करणार आहे, बरोबर आहे?
पण ब्रँडिंग करणाऱ्या माणसाचा रोल इथे महत्वाचा याच्यासाठी येतो की आपण सर्व लोक ज्यावेळेस गहू आपल्या जवळ 5 व्हरायटी दिल्या तर समजू शकतो की हा गहू या गावापेक्षा जास्त महाग असेल, परंतु या 5 गव्हाचं पीठ केलं तर तुमच्यातला एक माणूस सांगू शकणार नाही की याच्यातला कुठला महाग आहे. परंतु तरीही पण जेव्हा पीठ विकलं जातं, पीठ विकलं जातं ना, तर ते का विकलं जातं, कुठल्या नावाने विकलं जातं, अन्नपूर्ण आटा, फलाना आटा, दिसाना आटा, नावाने. म्हणजे आता काय झालं, तुम्ही जे डोळ्यांनी बघून समजत होते ते आता तुम्हाला कोणावरती तरी भरोसा ठेवून करायचा आहे, याला आपण ब्रँडिंग म्हणतो. बरोबर आहे. हे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते 4000 शिवाय विकतात, यांची जी यांची जे लक्ष असते ते खालपर्यंत असते की कुठनं कापूस चांगला घेतलेला आहे, दोरा कोणी बनवलेला आहे, दोरामध्ये युनिफॉर्मिटी काय आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट याला ते कॅलिब्रेट केलेलं असतं, त्या पूर्ण प्रोसेसमध्ये क्वालिटीच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवलेलं असतं. म्हणूनच ज्यावेळेस आपण मुंबईला जातो आणि आपल्याला दिसतो यार हा टी शर्ट माझ्या गावाकडे चला दुकानदार खूप बेवकूफ बनतोय, 2500 विकला आता 300 रुपये विकते, आणि खरोखर तुमच्या काय माझ्याही डोळ्याला समजतात की या 2 टी शर्ट मधला फरक, फक्त 2 धुण्यानंतर हा आपली अवकात दाखवतो. बरोबर आहे ना. तर याला काय म्हणतात, सुडो इफेक्ट देता येतात. पण ब्रँड काय करतो, ब्रँडचं काम होत नाही, कारण त्याची कम्प्लीट क्वालिटीची एक एंड वर्ग त्यांनी दिलेली आहे. तर असे जे विकसित ब्रँड आहेत त्यांना जो अभिप्रेत असलेला कॉटनची क्वालिटी आहे तो बनवणारा सगळ्यात मोठा घटक कोण आहे, तुम्ही लोक आहात. आणि मला काय म्हणायचं की आपण अशा इकॉनॉमीमध्ये आहोत की आज आपला देश 3 ट्रिलियन कडे चालला आहे, 5 कडे जाईल, आणि शेतकऱ्यांचा कापसातला रोल वाढत चाललेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात दुःखाची गोष्ट सांगतो की आपला जो कॉम्पिटिटर आहे चायना, चायनाचं जे मार्केट युरोप आणि अमेरिकेमध्ये रेडीमेड गार्मेंट्स आहे ते आज आपल्याला इझिली भेटू शकते आपल्या दोस्तांमुळे, आपल्या त्या कंट्रीजचे जे प्रेम संबंध आहे आणि त्यांच्याशी परस्पर संबंध आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला रेडीमेड गार्मेंट्सचे जो मार्केट अपॉर्च्युनिटी आहे द्यायची, आपण फक्त लॅक ऑफ क्वालिटी, कन्सिस्टंट एकसारखा कापूस न मिळणं, एकसारखा क्वालिटीचा कापूस न मिळणं, या सर्वामुळे आपण ते कॉम्पीट करू शकत नाही. कारण की तुम्ही एका मॉलमध्ये शर्ट घ्यायला गेले मॉलमध्ये तर एकसारखे शर्ट किती असतात, त्याला स्मॉल, मिडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल इतके तर त्याला बनवणं लागले, एका रंगाचे एका रूपाचे सारखे. बरोबर आहे. परत बर्डीच्या मॉलमध्ये तो शर्ट असेल तर त्याला इकडच्या मॉलमध्ये तेवढा ठेवायचा, भारतातही तेवढा. म्हणजे हे बॅच निर्माण करतात आणि या पूर्ण बॅचला एकसारखं बनवण्यासाठी ब्रँड आहे. आणि त्या सगळ्या वेगळ्या मटेरियल, ते काहीची लांबी 22, काहीची 24, काहीची 30, असा सगळं मटेरियल आलं त्यांना, त्यांना सगळ्यात पहिले काय करावं लागेल, मी कन्सिस्टन्सी द्यावं लागेल अशा प्रकारचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स करायसाठी, की तुमच्याकडनं आलेलं व्हेरियस कॅटेगरीचं, व्हेरियस टेपर लेन्थचं जे काही मिश्रण आलेलं आहे याला एकसारखं बनवणं आहे. आणि या प्रोसेसला आपण कोम्बिंग असं म्हणतो. आता युनिफॉर्मिटी म्हणजे तंतूची लांबी एकसारखी म्हणतो आहे, तर हे लोक काय करतात की तंतूची लांबी एकसारखी यावी याच्यासाठी आपण जसं हजामा करण्यात गेलो की तो असा तो कंबट टाकतो की वरते जास्तीचे कापतो, असंच ऑपरेशन कापसामध्ये देखील केलं जातं. त्याला कंटिन्युअस कोम्बिंग करून ते काय करतात, एकसारखं ठेवतात आणि जेवढं एकसारखं बनवलं तेवढं त्याचा व्हॅल्यू पुढच्या याच्यामध्ये ती वाढत जाते. मग तुम्हाला हे जेव्हा कळतं तर तुम्हाला हेही कळेल की जेव्हा आपण एकसारखाच लावू तर त्याचा कमी खर्च येईल आणि त्याची युनिफॉर्मिटी वाढत. त्यांनी सांगितलं तुम्ही नवरी पेन्सिल नाही बनवत आहे, तुम्ही जे बनवत आहे जितकं जास्त एकसारखं, तर कापसामध्ये 24 कॅरेटचा समजा आपण कापूस पकडला तर त्याच्यामध्ये 50% युनिफॉर्मिटी पाहिजे की हाय असते, म्हणजे 50% युनिफॉर्मिटीच्या जवळपास पोचला तुम्ही, तर असं समजा की तुमचा 24 कॅरेटसारखा कुठलाही माणूस डोळे घालून तो कापूस पाहिजे त्या भावात घेईल का बरं घेईल, कारण की त्याला ज्या कोंबिंगमध्ये होणारा जो खर्च होता, पुढचा जो खर्च होता हा त्याचा वाढता आहे. त्या कोंबिंगमध्ये त्याला दुसरा त्या मशीनचाच खर्च नाही येऊन राहिला आहे. तुम्ही लक्षात घ्या की ते कोंबिंग करताना जे खाली पडून राहिलेलं आहे ना हा त्याचा नेट लॉस आहे, है ना. आणि हा सगळा नेट लॉस त्याचा जे सेल्स फोनला प्राईस देणार आहे ती सगळी लोड होते त्या याच्यावरती. तर तुम्ही असा विचार करा की कापड हा जो व्यवसाय आहे हा एक कम्प्लिटली तांत्रिक आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये ठोकताळे एखाद्याही समजले नाही आहे. कारण की आंबा असेल तर तुम्हाला समजते, लिंबू असेल तर समजते, गहू असेल, कारण की तुम्ही स्वतः त्याला कन्झ्युम करता असतात.
परंतु तुम्हाला हेल्प मिळत नाही, तर पुढे काय होते? म्हणजे तुमची दृष्टी कशाच्या पुढे गेलेली नाही आहे, एका जिनरच्या पुढे गेली नाही, आणि तुमच्या हिशोबाने जिनर हा देव झाला कापसासाठी जो तुम्हाला क्विंटलनी भाव देतो, है ना? आता जिनर तुम्हाला क्विंटलनी भाव देतो, याची काही मजबूरी असेल का बरं क्विंटलनी भाव देतोय? ते क्विंटलनी भाव देतो म्हणजे क्वालिटी न पाहता काय म्हणते त्याला, गधा असेल तरी एक भाव देतो, घोडा असेल तरी एक भाव देतो, बरोबर आहे ना? तो विषय आपण घेणार आहोत. आपण तो काल बोललो की असं करायला मजबुरी अशी आहे त्याची की तुमच्या शेतामध्ये असे किती लोक आहेत की त्यांच्या शेतामध्ये 550 क्विंटल कापूस पडत आहे. असे जे लोक आहेत अशा लोकांनी काय करायचं की तुमच्या शेतात 550 क्विंटल म्हणतोय ना, तुम्ही तो कापूस तपासून घ्यायचा, जिनरकडे जायचं आणि सांगायचं भाऊ हा गावरांनी हापूस आणला आणि हा त्याचा टेस्ट रिझल्ट आहे, टेस्ट रिझल्ट इथनं घ्या. काही मग बाकी लोकांची मजबुरी आहे, कारण की 550 क्विंटल त्यांच्याकडे एका दिवसात येणार नाही सांगणार. मग आता त्याचं मजबुरी ही आहे तर त्याला इलाज काही असेल ना, त्याला दोन इलाज आहे, तर तुम्ही याच्यासाठी जमीन मोठी घ्या, नाही तर दुसरा इलाज काय की तुमच्यासारखे 50 शंभर सोबत जमा आणि प्रत्येकाने काम करा. म्हणजे आपल्याला युनिफॉर्म कापूस काढायचाही आहे आणि त्याला किंमतही प्राप्त करायची आहे, तर ही केवळ शक्य होईल जेव्हा खरीददाराला तो कमीत कमी 100 गाठीबाबा जागा इतका तरी प्राप्त होईल. म्हणून युनिफॉर्म कॉटनसाठी जे कृषी विभाग म्हणतोय तुम्हाला की एक सारखं बियाणं लावा, ग्रुप बनवा, त्या दोन्हीचे कारण कळालं तुम्हाला, ठीक आहे. आता ट्रॅश आणि कॉन्टॅमिनेशन हे तुम्हाला कळालं. ट्रॅशचं प्रमाण ज्यावेळेस मूळ जेव्हा त्या गाठी विकल्या जातात त्याच्यामध्ये 2% खाली असेल तर त्याला आपण 24 कॅरेट म्हणू. तुम्हाला समजायसाठी सांगतो, तपासणी केल्यानंतर कापसामध्ये ट्रॅशचं प्रमाण 2% खाली असेल तर त्याला आपण 24 कॅरेटचा समजू. त्याचप्रमाणे कापसात रुईमध्ये गाठीतील रुईमध्ये 5 ग्रॅम कॉन्टॅमिनेशन असलेला कापूस हा 100 किलो मधून निघाला तर त्याला आपण 24 कॅरेट्स म्हणू, बरोबर. आता ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड शर्ट पासून आपण समजा उलट प्रवास केला आणि बोंडापर्यंत आलो, तर बोंडापर्यंत आल्यानंतर तुम्हाला कोणाला तुमच्या शेतामध्ये ब्रँडसाठी वेगळे कापसाचे बोंड आलेले दिसले काय? असं कुठलं झाड होतं का तो म्हणाला आहे फॉर रिमांड मी सेंच्युरीसाठी आहे मला माझा टाक, असं नाही आहे ना. सगळे सारखे आहे, म्हणजे आईने भेदभाव नाही केलेला, हा प्रवासच तुटलेला आहे. मग हा तर प्रवास आपल्याला बरोबर करायचा, तर प्रवास बरोबर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ट्रॅश आणि कॉन्टॅमिनेशन अवॉइड करावं लागेल. ट्रॅश आणि कॉन्टॅमिनेशन या दोन गोष्टी अवॉइड कुठे कुठे होतात? पिकिंग करताना, स्टोरेज करताना, त्याला देताना. याच्यावरती तुमचा सेपरेट क्लास झालेला आहे, झाला का काल झाला का नाही? मग आज होईल, आज तुमचा कम्प्लीट एक वर्ग होईल त्याच्या आतमध्ये प्रॅक्टिसेस काय अडॉप्ट केल्यानंतर तुम्ही याला कंट्रोलमध्ये आणू शकता हे समजेल. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा बोंडात इम्परफेक्शन्स नाही आहे आणि माणसाच्या निग्लिजन्समुळे होत असतील तर आपल्याला ते स्वतःला बरोबर करायला काही हरकत नाही. आता इथे काल आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता की जेव्हा पिकिंग करताना काळजीपूर्वक पिकिंग व्हायला पाहिजे, बरोबर आहे. आता पिकिंग करता हे मशीननी करणं पिकिंग आणि माणसांनी करणं याच्यात काळजीपूर्वक पिकिंग कोण करेल? माणूसच करत ना. अमेरिकेचं पिकिंग आहे ना, आपल्या वेबसाईटवरती जा आणि अमेरिकेमध्ये कसं पीक होतं पहा. अख्खं ते पूर्ण झाडाला लागेलच घेऊन ते पाटा समीत नंतर मशीन क्लीन करते. आपल्या इथे माणूस जिवंत माणूस आहे, त्याला समजते की ह्या बोटात कळायचा हे कवडी आहे नाही कळायचा. प्रश्न कुठे येऊन राहता की आम्ही तो मालकी हक्क, आता तुमचे ते सबॉर्डिनेट झाले की जे लेबर तुमच्याकडे फिटिंगचं काम करतात त्यांची लाईफ ही तुमच्यावर डिपेंडेंट नाही आहे ना. आता तुम्ही म्हणाल जसं काल कोणी आपले बंधू म्हणाले की साहेब मजुरच भेटत बंधन भेटत ते तर हा काही तुमचाच भाग त्यालाच प्रॉब्लेम नाही आहे, इंडस्ट्रीमध्ये पण आहे. पण इंडस्ट्रीमध्येही मजूर कमी आहे म्हणून त्यांनी समजा असं म्हटलं की बाबा मी कुकर बनवतो यार ते जाऊ दे मजूर कमी आहे पण शेती विकूच नाही आहे जमेल काय? म्हणजे जेव्हा इंजिनिअरिंग प्रोडक्ट तुम्हाला परफेक्ट पाहिजे तुम्हाला कुठले तुमचा शर्ट आला त्याला कॉलर नाही आला कारण त्या दिवशी मजूर नव्हता, चांगलं काय?
म्हणजे तो माणूस बनवणारा पूर्ण काळजी घेतोय की प्रत्येक गोष्ट जागेवर असायला पाहिजे. कारण तो काय म्हणतो मी पैसे देतोय बनवायचे. तर आपण असं काय नाही म्हणत की मी वेचायचे पैसे देतोय, तर इथं प्रॉब्लेम काय की मजूर भेटत नाही. आम्ही असं म्हटलं तर येणार नाही. पण असं विचार करा की तुमच्या सर्व लोकांनी म्हटलं, सगळ्या शेतकऱ्यांनी म्हटलं की वेचायचं असेल तर असाच, नाही तर 2 रुपये कमी कर. सगळ्यांनी म्हटलं तर काय म्हणून 2 वेणी करताय. सगळ्यांनी म्हटलं पहिली गोष्ट आपण म्हणतो का सांगा, इमानदारीने सांगा की त्या बाया जेव्हा वेचायला येतात तेव्हा तुम्ही खरंच त्यांना पहिले तुमचे व्यथार घालतात की लक्ष्मी तुम्ही हे खराब कापूस जमा केला तर याला मला कमी भाव भेटेल आणि तुला माझ्या पाठावर पायावर पोटावर पाय देऊन काय फायदा आहे का, म्हणजे मला माणूस फायदा आहे का. असं तुम्ही तुमचं गांभीर्य जरी एक्सप्लेन केलं, आपले मराठी लोक आहे एवढे समजदार आहे एवढं प्रेम आहे गावामध्ये आधी असं जाणीवपूर्वक कोणी कोणाला मारलं तर करू, पण त्याला कळायला पाहिजे ना. आणि हे कळेल केव्हा, जेव्हा तुम्ही त्यांना काहीतरी डिमांड करा की तुम्ही जेव्हा करा तेव्हा असं असं करा, याने मात्र खूप प्रमाणात नुकसान होत आहे. आणि हे जेव्हा आपण सर्व म्हणत राहतो तेव्हा त्यांना समजेल, त्यांना माहिती काही देव नाही येणार सांगण्यासाठी. आणि स्वतः शेवटी तुम्ही मालक आहात त्या शेतातले, तुम्ही त्या प्रॉपर्टीचे मालक आहात, तुम्ही कापसाचे मालक आहात आणि तुम्ही वेचायचे नगदी पैसे म्हणून तुम्ही मागितले. त्याच्यासाठी काल उदाहरण सांगितलं होतं परत सांगतो, पेप्सी आणि कोला हे दोन्ही 35 पैशात बनते बाटलीचं लिक्विड, विकतांनी दोघही 12 रुपयात विकते. समजा त्यांच्या जेवढी कॉम्पिटिशन आहे की एक बाळावर उडी मारले तरी मरत नाही, दुसरा अजून धैर्यमान बनते आणि त्याच्यासाठी तुम्ही ते करतात. हे कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही पडून हे पितात किंवा हे व्याज ठरवतात, तर त्यांच्यात एवढीच खरं कॉम्पिटिशन आहे. ते 36 पैशात तरी 35 पैशात पोहोचू शकत नाही होत ना. आणि त्या कॉम्पिटिशन त्यांनी म्हणा, तर मोठ्या कंपनीज आपसात करार करतात. काय करतात की भाऊ तुझं आणि माझी किंमत सेम राहायला पाहिजे. तुम्ही पाहिला का कधी जिंदगीमध्ये की एक पेप्सी स्वस्त आहे कोका पेक्षा आहे? पाहिलं कोणी पाहिलाय? त्याचा ऍग्रीमेंट आहे त्यांचा. कारण की 2 रायव्हल्स आहेत, कॉम्पिटिशन धंद्यात आहे. परंतु समस्या ही मी निर्माण करायची की दोघाही फटीचे लोक, तुम्ही 35 पैशात मी 35 पैसे, मग हे आपण नाही करू शकतो. आपण कसं करू शकतो की आपणही सर्वांनी ठरवलं 2 वेणी होऊ शकतो. याला म्हणतात पॉझिटिव्ह मोटिवेशन, एकाला म्हणतात निगेटिव्ह मोटिवेशन. पॉझिटिव्ह मोटिवेशन काय की तुम्ही त्यांना 1 रुपयाचा इन्सेंटिव्ह द्या, त्यांनी बिलकुल नीट सगळं पिकिंग केलं होतं. कारण की तुम्ही 1 रुपया याच्यासाठी देतात की त्याचं नीट केलेलं आहे, त्याच्यामुळे इफेक्टिव्हली तुम्हाला फायदा 5 रुपयाचा होतोय. दुसरं वे ऑफ वर्किंग काय, हे केलं तर पॉझिटिव्ह मध्ये काय होईल म्हणजे का 1 रुपया जास्ती दिला ना, तर मग बाकीच्या लोकांना मजबूरच द्यावं लागेल. म्हणून माझं काय म्हणणं की निगेटिव्ह केलं की हो ताई याच्यामध्ये याचा कवडीचं प्रमाण जास्ती राहिलं तर मी तुला 1 रुपया टाकेल, असं सगळ्यांनी म्हटलं तर होऊ शकेल. म्हणजेच असं आहे की शेतमालाला मी कापसाच्या बाबतीत सांगतो की जेवढं सिरियसली घ्यायला पाहिजे आपण घेऊन नाही राहिलं पाहिजे, है ना. आणि आपण याच्यासाठी कॅज्युअली घेतो आहे की आपल्याजवळ एकच त्याचं उत्तर आहे ते की साहेब आम्ही हे सर्व केल्यानंतर आम्हाला किती भाव जास्ती मिळेल हे सांगा. पण कोणाला याच्यात शंका आहे का घोड्याला गद्यापेक्षा जास्ती प्राईस भेटेल? पोटेन्शियल तर आहे ना मार्केटमध्ये, याचा खरेदीदाराचा उद्योग तो विषय वेगळा आहे, पोटेन्शियल तर आहे ना. पण मग आपल्याला घोडे का मैदानी करायचे, वाय डॉकी स्पेशल आपल्याला आपला बांध खराब करायचा आहे? तर आपण युनिफॉर्म पॅटर्न करायचा आहे, ट्रॅश आणि कॉन्टॅमिनेशन कंट्रोल करायची आहे. आणि तुम्ही याच्यावरती जेवढं लक्ष जास्तीत जास्त द्यायला लागा तेवढी कापसाची क्वालिटी जास्तीत जास्त सुधारत जाईल. आणि याला दुसऱ्या सोन्याच्या भाषेत सांगितलं तर जे सोनं 16 कॅरेट होतं त्याला तुम्ही 20 कॅरेट केलं तर त्याचा इम्प्युरिटीज कमी केल्यामुळे तुम्हाला जास्ती भाव प्राप्त होईल. याच्यामध्ये कोणाला शंका आहे का? सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल तर आपण आता कालचा वर्ग आपला इथपर्यंत होता. इथून आपल्याला आता पुढचा प्रवास करायचा आहे. पुढचा प्रवास असा आहे की एक सारखेपणाने मी तुम्हाला हे सांगत आलेलो आहे की प्रोडक्टिव्हिटी मेंटेनिंग द सेम क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करून तुम्हाला पैसे भेटू शकतात. परंतु आजच्या तारखेमध्ये असे भेटताय का तुम्हाला? नाही भेटणार. एखाद्या माणसाने रोजगारी केलंही प्रयोग आणि खूप एक सारखा टाकून सर्व छान केलं तर त्याला पैसे भेटेल का? नाही. कारण की त्याच्याजवळ मग्गा भर खूप सुंदर पाणी आहे, त्याला त्या टँकरमध्ये टाकायचं आहे, त्याच्या ड्रेनेजचं पाणी आहे,
त्या ड्रेनेजच्या पाण्याला तुझ्या एक बकेट काही फरक पडणार आहे का? म्हणजे तुम्हाला एक टँकर भर पाणी जेव्हा बकेटच्या पाण्यासारखं घ्या तेव्हा तुमचा धंदा नीट होईल, पाण्याला किंमत येईल. म्हणून तुम्हाला या ग्रुपला आम्ही संधी देतोय. काय संधी देतो आहे की तुमच्या ग्रुपने सगळ्यांनी एकसारखं वाक्य निर्माण केलेलं आहे. तुम्हाला दोन ऑप्शन आहे या स्मार्ट वॉटर मध्ये. पहिलं ऑप्शन हे आहे की तुम्हाला जास्ती भाव भेटत असेल तर तुम्ही एक्झिट करा. एक्झिट करा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तुमचा कापूस विकून टाका. आणि दुसरं काय देतो आम्ही की तुम्ही तुमच्या कापसाला एकत्र आणा, एकत्र आणून त्याच्यावर प्रक्रिया करा. आता एकत्र आणून प्रक्रिया करा हे आम्ही तुम्हाला का सांगतो, परत आपण सिद्धांतावरती येऊ की दुधापेक्षा पिढ्याला जास्ती भाव भेटतो याच्याशिवाय काय कोणाला. म्हणजे तुम्ही दूध विकलं त्याच्यापेक्षा दूध दही तूप करून विकलं तर जास्ती भाव भेटेल. याला म्हणतात फॉरवर्ड इंटिग्रेशन, याला म्हणतात व्हॅल्यू एडिशन. तर व्हॅल्यू एडिशन समजा तुम्ही केली तर तुम्हाला जास्ती भाव भेटू शकेल. आता का भेटू शकेल आपण प्रसारच्यावरती वेगळेवेगळी तर्कज्ञानाने विचार करतो की साहेब तुम्ही म्हणता जास्ती भाव भेटेल याचा आम्हाला तर्क सांगा काय काय. पहिला तर्क, एक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीवाला त्यावेळेस जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी टाकतो तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट किती करतोय, 7 कोटी रुपये तो लावायचा आहे. 4 कोटी 5 कोटीचा तो बँक भांडवल घेतोय. तो 12 कोटी त्याच्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये टाकून तो बसलेला आहे. तो तुमच्याकडनं कापूस घेतो आणि गाठी करून विकतोय. याच्यामध्ये त्याला दोन गोष्टी प्रॉफिट आहे. पहिला प्रॉफिट कशात आहे, प्रक्रियेसाठी मिळणाऱ्या पैशांमध्ये आहे. आणि दुसरा काय प्रॉफिट आहे, त्याला गाठी त्याने स्टोअर केला त्या विकल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. याच्याशिवाय तिसरा आहे का नाही. आता तुम्ही सुद्धा तेच केलं जे त्यांनी केलं की तुम्ही तुमच्या सर्वांचा कापूस एकत्र करला आणि त्याला प्रक्रिया करायसाठी त्याला पैसे दिले आणि प्रक्रिया करून गाठ आणि सरकी निर्माण करून घेतली तर तुम्हाला कॅपिटल किती लागलं सर आणि वर्किंग कॅपिटल किती लागलं हे तुम्ही सांगा. कॅपिटल म्हणजे तुम्हाला खिशातनं आज इतकी इमर्जन्सी आहे की दुकान टाकावं लागलं, खूप मोठा खर्च करावा लागला, असा काही लागला का? मग तुम्ही कम्पेअर करा की तुमचा रायव्हल इथे कोण आहे, तो जिनिंग वाला. अरे तो 12 कोटी रुपये लावून बसला, त्याचा इंटरेस्ट भरून तो काम करतोय, पण तुमचं स्वतःचा कापूस आहे त्याच्यावरती इंटरेस्ट फ्री आहे. तुम्ही देऊन काय राहिले त्याला फक्त प्रक्रियेपोटी पैसा, बरोबर आहे. मग प्रक्रिया करून घेतल्यानंतर गाठी आणि सरकी विकली तर तुम्हाला निश्चित जास्ती भाव भेटू शकतो, बरोबर. दुसरा तर्क काय, तुम्ही जास्ती रुई उतारायच्या गाठी बांधल्या, त्याला कापूस लागवड केली. जगामध्ये कुठलाही जिनर खरेदीदार असो आणि कितीही हुशार असो, कापसाकडे पाहून जे आकलन करता येतं हे त्याची स्टेपल लेन, मायक्रोमियर आणि त्याची ग्रेड. परंतु जिनी पर्सेंटेज जगामध्ये अजून मी असा कुठला ग्रेडवर पाहिला नाही. 30-35 वर्ष माझा अनुभव आहे की त्याला हे कापूस पण समजले की काय एका होई उतारायचं असतील काय. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असल्या कारणाने तुम्ही कितीही सांगितलं जीव तोडून की माझा होई उतारायचं जास्ती आहे, तर जोपर्यंत तो तपासणार नाही तोपर्यंत यकीन ठेवणार नाही, ठीक आहे. आता तुम्ही तुमचा रुई उतारा जास्ती असेल, तुम्ही सगळ्यांनी लावलेली जी व्हेरायटी आहे त्याच्यात 33% ज्या जागी असं समजा 40% रुई उतार लागला आहे. आता या रुई उतारायला एरवी तुम्हाला कुठे किंमत भेटणार नाही. आता तुम्ही जेव्हा गाठी बनवताय तर 33% रुई उतार असेल तर तुम्हाला 550 क्विंटल कापूस लागत आहे. तर आता जास्ती लागायचं म्हणत आहे रुई उतारा जास्ती असल्यामुळे कमी लागेल ना, लॉजिक समजणार तुम्हाला. म्हणजे तुमचं जे काम 550 क्विंटल मध्ये व्हायचं आहे ते तुम्ही ऑस्ट्रेलिया सारखे केले तर तुमचं 4000 क्विंटल मध्ये, बरोबर ना. म्हणजे तुम्ही सरकी 30 रुपये कमी करत चालली आहे आणि त्याचा वाढवत चालले रुई उतारा. मग आता रुई उतारण्याचा फायदा तुम्हाला सर्वांना मिळायचा असेल तर तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रक्रिया करणं हे योग्य ठरेल की नाही करणं, बरोबर आहे ना. म्हणजे आपण तिथे जिंकलो. आता तिसरी गोष्ट, तुम्ही सर्व लोक जेव्हा कापूस एकत्रित करून त्याच्यावर प्रक्रिया करून घेत आहे तर इतर कोणी कोणाला कापूस विकला,
मग जेव्हा इथे व्यवहार झालेला नाहीये तर इथे एपीएमसीचा शिरस्त आला काय प्रश्न? तुम्ही तुमच्या घरच्या गव्हाचं पीठ करून त्याच्या पोळ्या केल्या तर गव्हर्नमेंटचं काही म्हणणं आहे त्याच्यावर? तर तुम्ही तुमच्या सगळ्यांचा कापूस एकत्रित केला त्याच्यापासून गाठ बनवून घेतील, गाठ विकली तर कापूस विकलाय का तुम्ही? तर तुमचं मार्केट सेल सुद्धा इथं वाचवून झालेलं आहे. 1 रुपया 5 पैसे मोठी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आपण समजा तर्कज्ञानाने विचार केला तर तर्कज्ञानाने आपल्याला असं समजतं की एका जिनरच्या तुलनेमध्ये आपण ह्या व्यवसायामध्ये सगळे शेतकरी बंधू मिळून एकत्र काम करायला सुरुवात केली तर निश्चित फायदा होऊ शकतो. आता अडचणींचा विचार करतो. अनंत अडचणी त्यांची पहिली अडचण अशी की शेतकऱ्याला साहेब आम्हाला विकल्या विकल्या पैसा पाहिजे कारण आमची परिस्थिती ती आहे. प्रकल्प तुम्हाला हे सांगतो की आम्ही हे गृहित धरलेलं आहे की तुम्ही तुमचं काय म्हणतात शेतमाल विकून तुम्हाला पैशाची इमिजिएट आवश्यकता असते. म्हणून आम्ही तुम्हाला काय सांगत आहे की तुमच्या शेतामध्ये जेवढा कापूस उत्पादित झालेला आहे हा सर्व इतना काय तुम्हाला काहीतरी रिस्क कॅपिटल. अरे देवानी तुम्हाला बॉन्ड पेपरवर घेऊन दिलं होतं का की तुम्हाला 20 क्विंटल उत्पादन देईल आणि 16 दिलं तर काय करायला तुम्ही? मग ते 4 क्विंटल नाही आले असं समजून त्याच्यात टाकला समजा तर घर तर चालेलच ना. पण नवीन काय मी तुम्हाला सांग, आज तुम्हाला काय माहिती का ज्या वाटेने माणूस जाते त्या वाटेवर नदी आहे का पाहणे कळत नाही. आज तुम्हाला कोणालाही गाठींचा व्यवसाय माहितीये का नाही? का बरं? कारण की तुम्ही गाठींच्या व्यवसायामध्ये डोकं लावण्यासारखं तिथपर्यंत पोहोचलेलं नाही. पण ज्या मिनिटाला तुम्ही हे काम करा तुम्हाला तुमच्या दृष्टिक्षेपात काय काय पडेल की या इतकं प्रोसेस केला, इतके गाठी बनले, इतके सरकी सरकीवाल्यांनी असं केलं, सरकीचा भाव हा चालू होता, गाठीचा भाव चालू होता, समजेल ना? तुम्ही नागपूरला प्लॉट घेतल्यानंतर मित्र आल्यानंतर सहज बोलता बोलता विचारते ना, अरे बोल नागपूरला ते इंग्रज काय चालू होतं ना, ते विचारते ना. नसेल तर विचारते का? मी तुम्हाला विचारलं का तुमच्या गावात काय प्लॉटचा भाव चालू असता तर विचारला असता ना. तर जोपर्यंत तुम्ही लोक इंटरेस्ट केव्हा येईल तुमचा, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण हा जो प्रयोग करतो आहे हा काही तुम्हाला सरकारला चॅलेंज करायचा नाही ना सरकारला तुम्हाला चॅलेंज करायचं आहे. याच्यात कोण बरोबर कोण चूक हा भाग नाही. भाग हा आहे की आपण काही सिद्धांतांवर काम करतोय. जो सिद्धांत हे सांगतो की मी दुधापेक्षा दही आणि तूप विकलं तर मला जास्ती पैसे मिळणार आहे आणि मला या व्यवसायामध्ये पळायचं असेल तर मला या व्यवसायातलं अबकड माहीत नाही आहे परंतु माझं उत्पादन म्हणजे मी रॉ मटेरियल बनवत असेल तर मी त्याच्या गाठी आणि सरकी बनवायला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे कुठले प्रॉब्लेम आहे काय आम्हाला थोडी ना माहिती आहे की कुठं जिनिंगचे काय एग्रीमेंट करायचं. दुसरा प्रॉब्लेम जिनिंगवाल्यांनी चुकीचं बनवलं तर आम्ही काय कोणाकडे धाव घ्यायची, गाठी विकल्या त्यांनी पैसे नाही दिले तर आम्ही काय करायचं, सरकी विकणाऱ्याने येडं बनवलं तर आम्ही काय करायचं, या सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. आता असं समजा की प्रकल्प तुम्हाला तुमच्यासोबत पुढचे 5 वर्ष हे काम करण्यासाठी ज्या काही अडचणी येऊ शकतात या 30 वर्ष तेच काम केल्यामुळे 30 वर्षांनी हे काम करत आहे. आमचा अनुभव आणि जिनसपेक्षाही जास्ती आहे. आमचा प्रत्येक तालुक्यामध्ये मल्टीटास्किंग लीडर आहे त्यांच्या नोकऱ्या 30-30 वर्ष यात आलेल्या आहेत. ते लोक तुम्हाला पुढच्या काळामध्ये तुम्ही जोपर्यंत एक व्यवसाय म्हणून त्यांना नीट करू शकणार नाही तोपर्यंत पूर्ण मदत करत असतील तर तुम्हाला तुमची अडचणी दूर झाल्या तर करायला काही हरकत येईल का? हरकत आता ही येईल की साहेब याच्यामध्ये 100 डोके खेड्यातले लोक तुम्ही पाहिले नाही, एसी केबिन मध्ये बसून बनवतात अलार्मच्या डोक्या. तुम्ही पहिले येऊन पहा गावामध्ये काय चालते काय नाही. म्हणून माझा पहिला प्रश्न आता असा आहे की आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं यामध्ये तुम्हाला बी सांगितलं तसं करण्यासाठी किती खर्च जास्त आला? अरे तुम्हाला नाही पण म्हणायचं असेल तर काही कारण तर लागेल ना. तुम्ही तुमचे शेतकरी बंधू तुम्हाला नाही म्हणायचं असेल तर काहीतरी कारण सुटतील की भाऊ मी याच्यामुळे येत नाही. सांगा कारण सांगा. याचं कारण समजलं तुला. आता दुसरं कारण साहेब आमच्या गावामध्ये तुम्हाला माहित नाही की डीलर लोकांचा कोणी भरोसा करू शकत नाही. गेले डीलर चेअरमन करून खात्यात गेले पैसे नाही दिले उद्या कुठं बोलायला जायचं?
लहान मोठ्या समस्या आहेत. प्रकल्प म्हणतो की तुम्ही जे गट प्रमुख आहात तुम्ही या गटाला एफपीओ ट्रीट नका करू, तुम्ही याला कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन ट्रीट करा. कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणजे सर्व लोक एका उद्दिष्टाने सोबत आले आहे आणि सर्व घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे हे उद्दिष्ट ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये तुमची भूमिका म्हणजे कोणाची भूमिका, लीड फार्मरची भूमिका फक्त इतपत केलेली आहे की एक माणूस लाउडस्पीकरने 100 शेतकऱ्यांशी बोलू शकणार नाही. म्हणून तुम्हाला मी काय केलेलं आहे, शासनाने तुम्हाला त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहे की यू बिकम अ कम्युनिकेटर. कम्युनिकेशन माझ्यात आणि त्यांच्यात एकदम होऊ शकणार नाही, म्हणून तुमचा रोल आम्ही कम्युनिकेशन म्हणून ठेवलेला आहे. याचाच अर्थ असा की शेतकरी बंधू जे कुठे तुमच्या ग्रुपमधले कापूस आणतील त्यांनी कापूस तुमच्या ग्रुपमध्ये त्या मिनिटाला टाकला तर त्यांनी तो कापूस किती वजनाचा दिलेला आहे त्याची पावती तुम्ही किंवा तुमच्या नियुक्त केलेल्या ग्रेडरने दिली की त्याच्यावरती सही त्याची पण आहे, म्हणजे कोणत्या तुम्ही किंवा तुमच्या प्रतिनिधीची पण आहे, आमच्या ग्रेडरची पण आहे आणि गिनी पिग फॅक्टरीच्या प्रतिनिधीची पण आहे. म्हणजे एका गडबड होऊ शकते काय? आपण कॉटन फेडरेशनला कापूस विकतो तर फॉर्म नंबर 1 भेटते ना तुम्हाला, त्याच्यावर शासनाच्या माणसांची सही आहे हे मिळालं या खात्री जमा झाली ना तुम्हाला, म्हणजे तुमच्या ग्रुपवरला जो कुठला घटक असेल त्याला टाकायचा कापूस त्यांनी गडबड वजन मापाची केली तर हा प्रश्न संपला त्याचा. आता तिसरा प्रश्न, आपण हे जे गाठी आणि सरकी विको याचे पैसे हे समजा शेतकऱ्यांनी 100 क्विंटल सगळे मिळून 100 क्विंटल कापूस एकत्र केलेला आहे आणि त्याच्यात या साहेबांचा 10 क्विंटल कापूस आहे तर 100 क्विंटल कापसापासून जे काही सरकी आणि गाठ येईल त्या गाठी विक्रीनंतर जे काही पैसे येतील त्या गाठी विक्री आणि सरकी विक्रीतनं जे पैसे येतील त्याच्यातून प्रक्रियेचा पैसा वजा जाता यांच्या खात्यात डायरेक्ट 10% पैसे टाकले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल काय? परत सांगू, तुम्ही सर्व मिळून 100 क्विंटल कापूस एकत्र केला त्याच्यामध्ये तुमचा 10 क्विंटल होता, त्याच्यावरती प्रक्रिया झाली, त्याच्यातनं गाठ बनली, सरकी बनली, सरकी विकल्या गेली, गाठ विकल्या गेली, आलेल्या पैशातून प्रक्रियेकरता ठरलेला पैसा निघून गेला आणि डायरेक्टली उरलेला पैसा तुमचा शेअर 10% होता म्हणून त्या आलेल्या पैशातून जेवढा पैसा उरलेला प्रक्रिया वजा जाता तुमच्या डायरेक्ट खात्यात 10% टाकला तर काही अडचण आहे का? शेतकऱ्यांचा भरोसा जोपर्यंत तुमचा हा ग्रुप जो आहे ना ही फर्स्ट स्टेप आहे. हे म्हणून ते तुम्हाला एफपीओ नका करू. आपण काय करतोय माहितीये का? आपण सायकोलॉजी ऑफ फार्मर समजतोय, शेतकऱ्यांचं मन समजतोय, त्याच्या भीती समजतोय की तो हा व्यवसाय का करणार नाही आणि पहिल्या मिनिटाला आपण या प्रत्येक जे येणारे अडथळे आहे ते हळूहळू दूर करायचा प्रयत्न करत आहोत. बरोबर आहे. आता हा अडथळा दूर झाला. आता पुढचा अडथळा, साहेब आम्ही गाठी आणि सरकी विकल्यानंतर आम्हाला ते GST भरावा लागेल का? आला प्रश्न. कारण की गाठी विकल्यानंतर तर तुम्ही व्यवसायिक झाले, व्यवसायिक झाल्यानंतर तर तुम्हाला GST भरून जातात. तर तिथे काही नियम आहे. त्याचे नियम काय सांगते की तुमचा व्यवसाय 10 लाखाच्या 20 लाखाच्या वर व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या ग्रुपमधील प्रत्येक माणूस जे काही त्याला मिळकत होणार आहे ती मिळकत त्याची 20 लाखाच्या वर केल्यानंतर तो GST पात्र होईल. तोपर्यंत होईल काय? आणि असे किती लोक आहे 20 लाखाच्या वरती नाही? कारण की ज्या गाठी आणि सरकी एकत्र केलेला आहे त्याच्यात 2.5 गाठ तुमची 3 गाठ घ्यायची किलो भर सरकी 3 पाऊन किलो 3 ते सगळी अशी आहे पण ही कशात आहे? कागदावर. पण ते आहे एकत्रित आणि आपण काय केलेलं आहे त्याचं जे इन्व्हॉइसिंग आहे खरीददार जो आहे ना खरीददाराला जो बिल होणार आहे तर कॉम्प्युटर स्वतः विचार करणार आहे की या गाठींचं जे बिल बनवणार आहे ना ते बिल बनवताना तो चुकणार नाही कारण तो कॉम्प्युटर आहे. त्या कॉम्प्युटरला सगळं माहिती आहे कोणाकडनं किती रुई आलेली आहे कारण ती रुई आल्यानंतर त्याने त्याचा भाग केलेला आहे. तर तो त्याचं बिल बनवतानाच काय म्हणे की सकाराम पाटील यांच्या 2 गाठी यांच्या 3 यांच्या 4 जे काही आहे असं तो सर्व ऑटोमॅटिक बनवेल आणि हे ऑटोमॅटिक बनवल्यामुळे याच्यामध्ये खरीददार जरी येत आहे तरी विक्रेता कोण झालेला आहे? इंडिव्हिज्युअल शेतकरी.
याच्यामुळे ही जी भीती तुम्हाला आहे ती भीतीच आहे. भीती काय आहे की एफपीओ बदल्या बदल्या तुम्हाला शासकीय सर्व नियमांचा पालन करावं लागेल, जसं 3 महिन्याला रिटर्न फाईल करणं आलं, या सर्व गोष्टी आल्या. आणि या गोष्टी आम्हाला करायच्या आणि हा भाग नाही आम्हाला करायच्या आहे, परंतु आम्हाला सर्वात पहिले आमच्या ग्रुपच्या लोकांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा आहे, हे ट्रस्ट वर्दिनेस बिल्डअप करायचा. आणि ज्या मिनिटाला एक ग्रुप परफॉर्म करेल अंडर युअर लीडरशिप, तेव्हा ते ऑटोमॅटिक तुम्हाला म्हणतील की नाही आपला ग्रुप आता का खूप चांगलं काम करावं लागलं, आपल्या सगळ्यांना फायदे झालेले आहे, आता आपल्याला एफपीओ म्हणून फायदे घ्यायचे. आता एफपीओ म्हणून तुम्हाला काय फायदा येतात, कारण की तुम्ही तुमच्या मिटिंगमध्ये नंतर असं ठरवाल की भाऊ आपण सर्व मिळून ते सर्किट म्हणून आलो, आपण सर्व मिळून एक एफपीओ केला आणि या एफपीओ मध्ये एक छोटासा आपल्या सर्किटचा डिस्पिलर आणलं. डिस्पिलर म्हणजे काय, त्याच्यापासून तेल घाणी समजा छोटीशी, आणि हे तेल घाणी आणली आणि याच्यासाठी समजा स्मार्ट मध्ये अप्लाय केलं तर हे तर 60% दूर राहिलं होतं त्याच्यात. म्हणजे आता तुम्ही कुठे गेले, टेस्टो पुढे. म्हणजे आता काय झालं की तुम्ही खरेखर व्यवसायामध्ये चालले आहे. आणि तुम्ही किती दिवस शेती करा, तुम्ही मला सांगा की आज आपण जेव्हा शहरात बिल्डिंग बांधतो आपण एफएसआयचा विचार काय करतो, एक एक इंच जमिनीचा विचार करतो एफएसआय, बरोबर आहे. आपण शेतीत करतो का एवढी झाला गेली इथं झाला दोन झाडं आले असते, नाही करत का. प्रश्न काय मला माहितीये का, या सर्व गोष्टी करण्याची वेळ आलेली आहे. वेळ का आलेली आहे, कारण की आज काही लोक असे बसलेले आहेत तुमच्या फेल्युअरची वाट पाहत की त्यांना माहिती आहे की एक दिवस हे त्या दिवशी अपंग होतील, यांना कधीच उत्पन्न येणार नाही, त्या दिवशी ते मोठे मोठे लोक उड्या मारतील आणि ते काय करतील तुम्ही समजून घ्या. एक्स वाय झेड मोठा इंडस्ट्रियलिस्ट येईल तुमच्यापाशी, येईल शपथ घेऊन सांगा तुम्हाला किती उत्पादन होते एका एकरमध्ये, मग तुम्ही पहिले 20 होते तर तुम्ही अजून आपलं भाव की खरं काही स्कीम तर नाही आहे, 10 होते ना आपल्या तो काय म्हणेल भाऊ तू 20 घे, तू 20 घे तुझी जमीन मला करा लागते. आता अशा प्रकारे तो काय करेल, सगळ्यांची जमीन एकत्र आणेल. आता तुम्ही म्हणाल भाऊ शेतकरी बनून पहा, असे इंडस्ट्रियलिस्ट खूप पाहिलेले आहेत, शेतीत राबणं वेगळी गोष्ट आहे, उन्हात फिरणं वेगळी गोष्ट आहे, त्याच्या बापाने तरी शेती केली आहे का, तुमच्या मनातला प्रश्न. त्याचं उत्तर असं आहे की तो डोक्याने काम करणार आहे, शेतीने काम करणार. तो काय करणार आहे, जे मी तुम्हाला जीव तोडून सांगत आहे तो माणूस एकसारखं बियाणं लावणार आहे. तो काय करणार आहे, हायर स्टेपलचं तो जाऊन सायंटिफिकली जाऊन ती माती परीक्षण करून तो बरोबर जसं बियाणं तिथे सगळ्यात बेस्ट परफॉर्म करणार ते आणणार आहे. तो काय करणार आहे, वेस्टांना पासून सर्व गोष्टी इतक्या काळजीपूर्वक करणार आहे. आणि तो तेवढंच नाही करणार तर तो स्वतःची जिनिंग फिजिंग फॅक्टरी टाकणार आहे, तो स्वतःचा दोऱ्याचा कारखाना टाकणार आहे, तो स्वतःचा कापडाचा कारखाना टाकणार आहे. आणि याची वाटचाल सुरू झालेली आहे. अनेक असे इंडस्ट्रियलिस्ट जे या क्षेत्रामध्ये नव्हते, मी तुम्हाला बिलकुल काय म्हणतात त्याला 100% इझी सांगतो, गॅरंटीने सांगतो, मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आज टेक्सटाईलमध्ये उड्या मारायला लागलेले आहेत, या व्यवसायात येऊन राहिलेले आहेत. या व्यवसायामध्ये तिथे रेडीमेड पासून सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू दूर नाही ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पर्यंत येतील. आता प्रश्न असा आहे की हे उद्या होईल का, नाही. आमच्या जवळ 5-7 वर्ष आहे, पण या 7 वर्षांमध्ये आम्ही नाही बदललो. तर तुम्हाला सांगू का, निसर्गाचा नियम आहे, पाणी कुठे वाहते, बिझनेस कुठे वाहते, मार्जिन्स कडे. कुठलाही इंजिनियर म्हणून मी स्वतः इंजिनियर आहे, मी तुम्हाला सांगतो मला 10 कोटी रुपये टाकून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 2% भेटत असेल तर मी तुमच्याकडे टाकल्यानंतर मला दिसतंय की इथे तर सारी बेवकुफी दिलं सर्व, तर हे लाईन चाललं तर इथं प्रॉफिट ऑफ मार्जिन 12% आहे. तर मी सांगतो मला पैशाची कमी नाही, कारण की मी एक आवाज दिला तर 10 बँक्स येऊन माझ्या बाजूला उभे राहतील, कारण की मी इंडस्ट्रियलिस्ट आहे. तुम्ही जे एक्सप्लेन करू शकणार नाही मी असे असे चित्र दाखवेन. आता माझ्याजवळ एकच पर्याय आहे तुम्हाला जो विचारायचा आहे की आपल्याला हे दिवस पाहिजे आहेत का. जेव्हा आपल्याला काळाची वाटचाल एका बाजूला दिसते आहे तरी आपल्याला जायचं आहे, खाईत पडलो तर चालेल पण जायचं.
आणि जेव्हा की तुम्हाला हे सर्व करायसाठी नया पैशाचा जास्त खर्च येत नाही आहे, मग आपण अडतो कुठे? नेमकं आपला काय प्रॉब्लेम काय, आपला काय सिद्धांत काय की गावामध्ये मला एकमेकांशी बोलायचं नाही आहे, मला याच्यापेक्षा वर्चस्व दाखवायचं आहे, हे आपण करू शकलो. परंतु आपल्या जमिनी नाही आहे ना, आपल्या आपल्याकडे होते ना 100-150 एकर होते तेव्हा पाठी घेऊन येत नाही, आता नाही राहिली आहे ना. स्वीकारला आपल्याला हे स्वीकारावं लागेल आणि हे स्वीकारणं आपल्या लोकांसाठी याच्यासाठी जरुरी आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये हेच करतात ते, पार्टी पॉलिटिक्स नाही, कुठलं काही घेणं देणं नाही आहे, स्कीम आणि शेतकरी एवढं घेणं देणं आहे त्यांना. मग आम्ही कापूसवाले लोक काय नाही करू शकत, सर्व काय सांगितलं, काय काय आशा आहे मला तुमच्याकडनं? फक्त एवढीच आशा आहे की तुम्ही सगळे एकत्र करा, एक चांगलं बियाणं एक सारखं लावा, एक सारखं हे करा. अडचणी काय याच्यामध्ये, फक्त काम करायचं ते शेतात नाही करायचं, डोक्यावर काम करायचं तुमच्या, म्हणजे तुमच्या विचारांचं देवाणघेवाण करून तुम्ही सगळेजण एका कन्सेन्सिसवर पोहोचला तर होऊ शकते. इथे फक्त थोडासा आपला इगो बाजूला ठेवावा लागेल, बरोबर ना. आता याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा, आपण सर्व लोक पूजा पाती करताना संस्कृतचे श्लोक म्हणतो, तुमच्यातले छातीवर हात ठेवून सांगा की असे किती लोक आहेत की ज्याला त्याचा पूर्ण श्लोकाचा अर्थ कळाला नाही? कळत ना, नाही कळत तरी करतोय. अशाच प्रकारे आपण 100% शेतकऱ्यांना संस्कृत शिकवलं तर किती लोकांना समजेल? काहीच लोकांना कळेल, बरोबर आहे ना. आता माझी ही अपेक्षा नाही आहे की 100% शेतकऱ्यांपर्यंत मी जाईल हे एक्सप्लेन करणार ते करतील असं, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या लोकांमध्ये एका प्रकारचं मेंढी वळण आहे. ते वळण असं आहे की बाबा कोणी सक्सेस आहे का त्याच्याप्रमाणे कर. आता या गोष्टीचा आपल्यासाठी तोटा आहे की फायदा आहे? कसा फायदा? कारण की मी तो माणूस आहे जो माणूस आयुष्यात नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो, मी तो माणूस आहे की कुठल्याही डिफिकल्टी मध्ये अपॉर्च्युनिटी शोधून काढतो. माझं म्हणणं हे आहे की जेव्हा तुम्हाला कळते की 98% लोक असे आहेत, तेव्हा तुम्हाला फक्त 2% लोकांवर टार्गेट करायचं आहे जे तुमच्यासारखे बुद्धिजीवी आहे आणि त्यांच्या पोटामध्ये आग आहे. कशाची आग आहे? स्वतःला पुढे न्यायची आणि आपल्या कम्युनिटीला पुढे न्यायची, ही आग तुमच्यात असेल आणि तुम्ही यावर्षी फक्त 100 गाठी नोकरी बांधल्या आणि या माध्यमातून तुमच्या सगळ्या गटातील असलेल्या शेतकऱ्यांना जे कुठे असतील 10, 20, 50, 100 यांना 50-100 रुपये 200 रुपये 500 रुपये फायदा झाला तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी हे संस्कृतचे श्लोक न समजता तुमच्या सोबत सही करणाऱ्या लोकांची संख्या खूप होईल, बरोबर आहे ना. म्हणजे अपेक्षा हे ठेवू नका की सगळे विद्वान होती. अपेक्षा कृषी विभागातल्या लोकांना मी स्पेशली सांगतो, डोंट ट्राय टू इम्पोज युअर आयडिया ऑन एव्हरीबडी, कारण की त्यांची ॲपेटाईटी नसेल ती करायची. आपण आता इतके बसलेलो आहे यामधनंही मला अपेक्षा आहे की त्यांना 20% लोकांनी जरी केलं तरी पुष्कळ आहे. मला माहिती आहे की तुम्हाला सुद्धा काय काय डिफिकल्टीज येईल, पण मला हे कळत आहे की जेव्हा ही दिशा एक दिशा उरलेली आहे की ज्याच्याकडे आपण केल्यानंतर आपली प्रगती आहे, नाही तर परत मी सिद्धांत हा मांडलेला आहे तुमच्यातनं कोणी खोडून सांगा की साहेब या दिशेबद्दल मला बिलकुल ओके वाटत नाही आणि माझं मत आहे की याच्यापेक्षा या वेळी गेलो तर आपण जास्त चांगला काम करू शकतो, कोणी असेल तर सांगा. कारण की मी जे तुम्हाला सांगत आहे हे सगळे ग्रॉस प्रोडक्ट डोमेस्टिक प्रोडक्शन याला GDP म्हणतो आपण, तेव्हा ही नॅशनल वेस्ट क्रिएट करतोय. आपण काय करतो आहे आपल्या घरच्या अन्नामध्ये 3 जण ते मीठ टाकल्यानंतर जो होऊन राहिलेला ना ते आपल्या बाबतीत होत आहे, म्हणून मन दुखत आहे. मन दुखतं कशासाठी आहे की देवाने सर्व दिलेलं आहे, काहीच कमी नाही ठेवलेली आपल्याजवळ, परंतु आपल्यालाच माहिती आहे लोक आहे आणि हे आपल्याला आपलं माहिती करून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला कापसाची ओळख करून देणं मला काम होतं. आज तुम्हाला कापसाची ओळख मी करून दिली, बाजारपेठेची ओळख करून दिली आणि मी तुम्हाला आपण चहाचा ब्रेक घेतल्यानंतर तुम्हाला पुढचंही पूर्ण समजावून सांगणार आहे की हे कार्यपद्धती कशी कसं करणार, नियम काय सांगतो, नियमात कसं येणार आहे आपण, आपल्यावरती कुठलाही नियम न तोडता देशाच्या नियमात बसून कोणावरतीही काय म्हणतात त्याला शेतकऱ्याचा आक्षेप न येता की यांनी चुकीचं काम केलं, शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला प्रयोग कसा करता येईल आणि कसं आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत हा प्रकल्प देऊन त्यांच्या लाईफमध्ये एक चेंज आणून त्यांच्यासाठी आपल्याला एक चांगलं काम करता येईल म्हणून
पुढचे सगळा विचार करू. अमेरिका आणि मोठ्या देशांमध्ये हे प्रॉब्लेम नाही आहे, याचं तुम्ही कोणत्याच कारण समजा. अ एकेका शेतकऱ्याकडे 300-400 एकर जमीन आहे, तो इतका क्वालिफाईड आहे का तो एकसारखा वाटला होता. आणि तुमच्यातले जे काही यंग पोरं दिसत आहे, मला काही खेळ असे दिसतात की जे क्वालिफाईड पण आहे, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला लाईफमध्ये मागे राहिले असेल तर तुम्ही स्वतःला कारणीभूत समजावं लागेल. कारण की आता तुमच्याजवळ गुगल बाबा आलेला आहे. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे की सॉफ्टवेअरच्या इंजिनियर्सची जेवढी डिमांड आहे तेवढी मोठी डिमांड तुमची क्रिएट होऊन राहिलेली आहे. कापूस उत्पादन शेतकऱ्याची फॉरेनमध्ये किती लोकांना माहिती आहे, माहिती आहे का कोणाला? येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या प्रमाणात विद्वान आपले सॉफ्टवेअर इंजिनियर्स बाहेरच्या देशांमध्ये गेले, आज याची सुरुवात झालेली आहे. जगामध्ये प्रख्यात जे देश आहेत त्यांची पूर्ण शेती करायला तयार नाही आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 60% शेती त्याच्यासाठी करून आहे की शेतकऱ्यांचा बरोबर शेती करायला तयार नाही आहे. तेव्हा तो इतका प्रगत झालेला आहे, त्याचा तो एवढा पैसा झालेला आहे. आज हे लोक तुम्हाला कॉल घेऊन आलेले आहे, त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला आमच्याकडे या, या शेती घ्या आणि करा. म्हणजे बेसिक पुरत हे समजा की तुम्ही अद्वितीय आहात. तुमच्या हातामध्ये जी कला आहे ही जगामध्ये फार कमी लोकांकडे आहे. फक्त काय म्हणतात, फिश वेअर द फिशेस, म्हणजे तुम्ही अशा जागी पाण्यात मासोळ्या काढून राहिल्या जिथं पाण्यात मासोळ्याच नाही आहे. तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज कुठे आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. तुमच्यापर्यंत जे लोक येऊन तुम्हाला सांगून आले त्यांना देखील माहिती नाही आहे. परंतु माझं हे म्हणणं आहे की मला काही कोणी देवाने येऊन सांगितलं नाही, मी तुमच्या साकार एक माणूस आहे, सामान्य माणूस आहे. पण मला हे कशावरनं कळालं, नेटवरनं कळालं. नेटमध्ये मला कळालं की ऑस्ट्रेलियाने जेव्हा ही डिमांड क्रिएट केली तर हायएस्ट कुठले लोक शेती करायला चालले माहिती आहे, कापसाची शेती करायला हायएस्ट ऑस्ट्रेलियामध्ये जाणारे शेतकरी हे पंजाबी आहे. अच्छा का बरं आहे, कारण की त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना इतकं डोकं होतं की ऑस्ट्रेलियाचा काही नियम आहे बाबा, आमच्याकडे काही लोक तुम्हाला पाठवायचे असेल तर त्यांच्या काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत, त्या बेसिक रिक्वायरमेंटमध्ये त्यांचं इंग्लिश असं पाहिजे, त्यांना आमच्या देशाच्या बद्दल एवढी एवढी माहिती पाहिजे. फार मोठी गोष्ट नाही आहे. हे कोर्सेस त्यांनी त्याच्यात युनिव्हर्सिटीत टाकलेले आहेत. साहेब जे लोक 50 एकर घेऊन तिथे शेती करायला सुरुवात केली, 2000 एकर ते मालक झाले होते. म्हणून मी तुम्हाला सांगतो स्वतःला कमी लिखू नका. तुमच्या हातामध्ये ती कला आहे जी कोणाकडे नाही आहे. आणि कापूस खरोखर लक्ष्मी आहे, या लक्ष्मीची पूजा करा, याची केअर घ्या. एक आपण ज्याप्रमाणे म्हणतो ना, आज आपण मंदिरात जातो तर बगर काही विचार करता चप्पल काढतो ना, का देवाने कुठं घेऊन ठेवलं होतं तर चप्पल काढल्याशिवाय याचं नाही. हे संस्कार आहेत, हे संस्कार आम्ही आपले हे संस्कार जे आहेत कापसात आणा. की कापूस हे माझी मायबाप सरकार आहे, याच्यामध्ये कचरा काढी टाकणं हे म्हणजे मी माझ्या लहान पुराच्या शर्टवरती दिवाळी पेनची शाई टाकली तर कसं वाटेल, असं दुःख तुम्हाला व्हायला पाहिजे. आणि हे दुःख तुम्हाला जेव्हा होईल ना, मार्केट खूप आहे कापसासाठी. मी तुम्हाला सांगतो ना, 20,000 रुपये मीटर घालणारे लोक पडलेले आहे. कापूस नाही आहे आपल्याकडे, क्वांटिटी आहे आपल्याकडे, क्वालिटी नाही आहे. आणि ही क्वालिटी निर्माण करायसाठी तुम्ही सगळेच आहात, हे तुम्हीच करू शकता. आणि नाही तर नाहीला तरी मला सांगावं लागतं की पाणी उताराकडे वाहते, दिवस धूप नाही आहे, सिस्टम्स नेहमी रिप्लेसेबल असतात. कृष्णांनी पण सांगितलं की परिवर्तन दुनियाचा नियम आहे. परिवर्तन स्वतः करायचं का शेजाऱ्याच्या पोरात करायचं हे आपण पहा. दिवस मान बदलत चालले आहे, टेक्नॉलॉजीचा रोल शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत भविष्यात, त्या तुम्हाला मी सांगतोय. उत्पादन डबल करून उत्पन्न डबल होत नाही हे लक्षात ठेवून आहे. केंद्र शासनाचं डोकं असं आहे की तुमच्या सर्व लोकांच्या ज्या FPOs आहेत, या FPOsच्या माध्यमातून फक्त कापूस नाही तर भविष्यामध्ये तुम्ही लोकांनी तुमचा गहू असेल, तुमची ज्वारी असेल, तुमच्या शेतामध्ये सोयाबीन येत असेल, त्याला तुम्ही एकत्र करायचा, साफसूत करायचा, ब्रँड करायचा, विकायचा. दुसरं काय आहे की जगामध्ये ती टेक्नॉलॉजी आलेली आहे की मला मटनचं खूप चांगलं बनवता येत असेल आणि नागपूरला व्यवसाय करायचा आहे तर मला बर्डीवरती हॉटेल टाकासाठी खर्च करायचा काम नाही आहे.
मी शेतामध्ये बसून सुद्धा केलं आणि स्विगीने डिलिव्हरी दिल्या आणि मला चांगलं रेटिंग भेटलं तर मी नागपूरमधला सगळ्यात मोठा मटन विकणारा उघडू शकतो, भाजी विकणारा होऊ शकतो, हॉटेल. हे कोणी केलं सगळं? हे कोणी केलं सगळं तयार? हे टेक्नॉलॉजीने केलेलं आहे. टेक्नॉलॉजीनी अपॉर्च्युनिटीज दिल्या आहेत. या अपॉर्च्युनिटीज तुमच्या दरवाज्यावरती थोड्याच दिवसात येणार आहे. आणि या कशा येणार आहे की तुमच्या एफपीओचा माल तो कुठल्याही प्रकारचा असो हा खरीदार डायरेक्ट घेईल. हा ठाण्यात बसलेला तुमचा डायरेक्ट तुमच्या एफपीओचा माल तुमच्या एफपीओचं स्टार रेटिंग पाहिजे त्या आधारावर घेईल. आणि एक एजन्सी राहील जो तुमच्या घरात चार मध्ये तुमचा मूळ मुडीत काय तो घेऊन त्याच्याकडे जाऊन डिलिव्हरी करेल त्याच्या सिस्टीमनी. तो तुमच्या खात्यात तुमचा पैसा आणून देईल. ज्याप्रमाणे स्विगी चालते त्याप्रमाणे हे व्यवसाय चालते. तर काळाप्रमाणे बदलले तर आपण राहू. आणि काळाप्रमाणे नाही बदलायचं म्हटलं आणि आपली मानसिकता हीच ठेवली की मला सर्व कळते तर तुम्हाला सांगतो आज मॅक्झिमम बंगलोर मधले इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर्स शेती घ्यायला गेले. तुम्हाला कुठे वाटत असेल परत गुगलवर जा आणि आज शेत्या कोण विकत घेत आहे याचा सर्वे करा. आज इंजिनिअरिंग कॅडरचे पोरं सगळ्यात जास्त शेती घेत आहे. आता तुम्ही काय म्हणाल तिच्यात पैसा आहे. पैशाने अक्कल पण आहे. पैसा आहे तर मी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये टाकायचा, शेतात का टाकेल? मला स्वतःला अक्कल असेल तर मी काय विचारतात मला कुठे जास्ती काय म्हणतात त्याला प्रॉफिट आहे. मग याचा अर्थ काय आहे की तुम्हाला रिप्लेस करून मला प्रॉफिट जास्ती भेटत असेल तर मी तुम्हाला करेलच ना. मग जेव्हा हे तुम्हाला कळतं तर त्याला काय येऊ द्यायचं आहे? अरे तुम्ही हे बनव की ऑस्ट्रेलियाने जाते तुम लोक पैसे चार लग्नाचे येत तुमने बोला साहेब त्या दिवशी तर लेक्चर ऐकलं. त्याच्यानंतर मी पण ठरवलं निर्धार केला ऑस्ट्रेलियाच्या अपॉर्च्युनिटी का पाहिलं. माझा एक मित्र वर्ग मित्र सॉफ्टवेअर वाला तिथे होता त्याला विचारलं काय करावं लागते रे आणि मी तिथे गेलो. होऊ शकत नाही. अरे या डॉलरमध्ये कमवून या तुमच्या बंधूंना सांगा हे माझे BMW आहे. होऊ शकता ना स्वप्न मोठे पाहिल्याने तर हे तुम्हाला ना. म्हणून आज आपल्याला पूर्ण कापूस या विषयाकडे नव्याने दृष्टिक्षेपात दृष्टिकोन ठेवायचा आहे. आता फक्त एक 5-10 मिनिटात आपण इंटरव्ह्यू घेऊ कारण की मला सांगण्यासारखं खूप आहे. तुम्ही ज्या प्रकारे रिस्पॉन्स देताय त्यामुळे मला सुद्धा आनंद होतो की तुम्हाला अजून 4 गोष्टी मी सांगेल जेणेकरून तुम्ही जेव्हा इथून जाल तर आयुष्यभर कापूस या विषयावरती तुम्हाला कोणीही हात तुमचा नाही पकडणार. मी तुम्हाला चॅलेंज मी सांगतो की इथून तुम्ही घ्याल ना तेव्हा तुम्ही कोणाशी कापूस या विषयावरती युद्ध जिंका इतकं मला तुम्हाला बनवून द्यायचं आहे जेवढं मला तेवढंच द्यायचं आहे. पण निश्चितपणे आपल्याला हे घेऊन जायचं इथे. आज ट्रेनिंगसाठी आपण आला खूप वेळा शांततेत ऐकून घेतलं की 10 मिनिटाचा ब्रेक घ्या आपण परत.